पूछना क्या? क्लासेस करना पड़े ये संपूर्ण काय थी ना वो दौरती कॉलेज दीदी मत कोई इशू नहीं थी फनी फनी करना इशू करना अब आका गैस वाला ले गैस वाला वाले गैस वाले तो मैं मीटिंग चालू कर दी
हेलो हेलो भाई, तुझे आवाज सुन रहे तो विचार हेलो हेलो, मतलब आवाज येतोय का? अरे मोठी तर नाही ना अरे बघ हेलो माझा आवाज येऊन बघ चॅट मध्ये मेसेज टाकू आहे गेस हेलो, माझा आवाज येत असेल तर चॅट मध्ये मॅसेज टाइप करा. येस येस म्हणून मॅसेज टाइप करा. मॅडम आवाज आपला येतोय आवाज येतोय का माझ्या सर्वांना? हो मॅडम हॅलो, चॅट मध्ये येतोय मॅडम आवाज? ओके, ठीक आहे. हो येतोय आवाज. सर्वांना सर्वांना नमस्कार. मी रिलेशनशिप मॅनेजर अंजली अंजली आहिरे तुम्हाला सर्वांना नमस्कार करते. तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते या आजच्या मेळाव्यासाठी. आणि सर्वांसाठी प्रार्थना करते की सर्वांना हवा तसा जोडीदार मिळावा या मेळाव्यातून. आणि ईश्वराकडे हीच प्रार्थना करते सर. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. जे आमचे प्रोजेक्ट करता अजून है जरा सर्वजण जॉईन करतात, त्यांना सर्वांना जॉईन होऊ दे. थोडा वेळ आपण वेट करूया आणि त्यानंतर मग आपण पुढे सुरुवात करूया.
बोलते आता थोड्याच वेळात सर्वजण झालेत जॉईन बहुतेक बहुतेक, तर थोड्याच वेळात आमचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते येतील आणि तुम्हाला पुढचा मेळावा इंट्रोड्यूस करतील. नमस्कार नमस्कार सर्वांना. आय होप माझा आवाज येतोय सर्वांना. एक आवाज येत असेल तर ठीक आहे. थोड्याच वेळात आपण सुरुवात करणार आहोत. पार्टिसिपंट सर्व येत आहेत. संडे आहे आणि सर्व उपस्थित आहेत. सो ऑब्विसली जे मुलं मुली आता सध्या उपस्थित आहेत ते सर्वच सिरियसली आपल्या आपल्यासाठी लस्टर पाहत आहेत. तो यू कॅन ट्रस्ट देम ब्लाइंडली. कॉल भी येत आहेत. कॉल करण्याऐवजी तुम्ही इकडे लिंक वरती क्लिक करू शकता आणि जॉईन करू शकता.
ठीक आहे, तर आता सर्वजण हळूहळू येत आहेत. आपण वेळ धरून चालणार नाही, कारण वेळेवर सुरू करणं पण महत्वाचं आहे. सो आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव श्रीधर पाटील, मी इथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आहे. आपण या संस्थेची स्थापना डिसेंबर 2020 मध्ये केली होती. संस्थापक माननीय विनोद दिलीप कदम यांचं या मागे इंटेन्शन हेच होतं की त्यांना जो त्रास झाला होता तो इतरांना होऊ. ठीक आहे, सरांचं एज्युकेशन ही भरपूर मस्त आहे आणि असं व्यवस्थित सेटलही होते जेव्हा ते लग्नाकडे स्थळ पाहत होते, पण तरीही त्यांना चॅलेंजेस आले. अशा वेळी त्यांना कल्पना सुचली की आपली आयटी कंपनी आहे, तर आपण यावरती या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो. ठीक आहे, म्हणूनच त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि आज जे उपलब्ध आहेत, जे उपस्थित आहेत, अशा सर्वांची मदत करायचं त्यांनी ठरवलं. आणि ते योग्यरित्या आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची मदतही करत आहोत. बऱ्याच जणांची लग्न आतापर्यंत जवळजवळ एक आकडा सांगायचा म्हटलं तर 90 च्या आसपास जणांची लग्न आम्ही या नेत्यात झालेल्या 3 वर्षामध्ये जवळ लग्न बऱ्याच जणांची आकडा असेल 90 च्या आसपास आहे. ठीक आहे, सो विथ प्युअर सोल अँड विथ प्युअर इंटेन्शन, एक नोबल इंटेन्शन आहे सरांचं या मागे, या संस्था ही संस्था चालू करण्यामागे. जो काही कॉस्ट तुम्हाला दिसत असेल किंवा येणाऱ्या वेळात जो काही कॉस्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो कॉस्ट एक जेन्युइन कॉस्ट आहे आणि तो फक्त आणि फक्त हा जो डेटा तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय त्याचाच घेतला जातोय, त्या व्यतिरिक्त कुठलाही कॉस्ट घेतला जात नाहीये. ठीक आहे, सो सरांची आयटी मध्ये पकड चांगली असल्यामुळे त्यांचं वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणा, एसईओ म्हणा, एसएमओ म्हणा, किंवा क्लायंटचे बिझनेस बूस्ट करणं म्हणा, या सर्व टेक्निक्स मध्ये ते अगदी परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांना हा डेटा कलेक्ट करण्यासाठी जी मेहनत घ्यायची आहे ती काय घ्यायची आहे ती माहिती आहे. कशा प्रकारे आपल्या वेबसाईटवर डेटा आणायचा आहे, कशा प्रकारे जास्तीत जास्त स्थळं लोकांना उपलब्ध करून द्यायची आहेत हे त्यांना बऱ्या प्रकारे माहिती आहे. सो तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो, मुलांना मुलींना सर्वांनाच हा संदेश आहे, एक सल्ला आहे माझ्याकडनं. तुम्ही एका व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये आहात आणि आज तुम्ही स्वतःसाठी स्वतःचं हवं तसं स्थळ पाहत आहात. सो ते स्थळ तुमच्या कॅमेऱ्यातून दिसतंय, तर ते प्रेझेंटेबल दिसावं. हा फक्त एक सल्ला आहे, कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे. तुम्ही कसंही बसू शकता, कसंही ह्या मेळाव्याला अटेंड करू शकता, पण सांगण्याचं तात्पर्य हा मागे हे काय आहे की तुम्हाला जे तुमचं स्थळ आहे तेही पाहणार आहे, ते पार्टिसिपेंट्स मध्ये शोधणार आहे की आपला जोडीदार कोण आहे. ठीक आहे, तेव्हा जरा प्रेझेंटेबल राहावं तुम्ही, असा माझा सल्ला आहे. बाकी तुमच्यावरती आहे. ओके, सो मी सांगत होतो की तुम्ही सेफ हँड्स मध्ये आहात, एका सुरक्षित ठिकाणी तुम्ही आलेला आहात. इथे तुम्हाला दर दिवसाला एक नवीन 30 ते 40 स्थळ उपलब्ध करून देत आहोत आम्ही. आमची मेहनत तर चालूच आहे, फक्त तुमचं सहकार्य हवं एवढंच की तुम्ही स्थळ पाहत राहायचंय कंटिन्युअसली. तुमची स्थळ पाहण्यामध्ये तुम्ही कुठे कमी नाही पडले पाहिजेत. जितका डेटा तुम्हाला घेता येईल तेवढेच चान्सेस जास्त आहे तुमचं लग्न जुळण्याचं. तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या, 2-3 स्थळं पाहिली तुम्ही वेबसाईट वरनं, ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतले त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. आणि आता इवन जे आपल्या मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत आणि येणाऱ्या स्थळांना पाहणार आहेत किंवा त्यांना जेव्हा ही पीडीएफ शेअर होणार आहे, मुलांना खास करून सांगायचं आहे मला, मुलींना अप्रोच करताना तुम्हाला नंबर भेटला म्हणून डायरेक्ट कॉल करू नका. इट इज नॉट अ गुड अप्रोच, इट इज नॉट अ डिसेंट अप्रोच. हा एक डिसेंट अप्रोच नाही आहे एखाद्या मुलीकडे मुलीला अप्रोच करण्यासाठी. तुम्ही स्वतःचीच इमेज डाऊन करून घेत आहात. ठीक आहे, असं गेल्या मेळ्यामध्ये आढळून आलं की मुलींना सारखा फोन केला जातोय. फोन करण्यापूर्वी तुम्ही स्वतःची माहिती त्यांना व्हॉट्सअपद्वारे कळवा. ठीक आहे, जर मुलीला ते स्थळ पसंत आहे तर मग तुम्ही कॉलवरती कन्वर्सेशन करा. हा एक डिसेंट अप्रोच झाला एखाद्या डिसेंट पुरुषाचा. ठीक आहे ना, सो सांगण्याचं तात्पर्य हेच की तुम्ही जर स्वतःची इमेज स्वतःच डाऊन करत असाल आणि डायरेक्टली कॉल करून अप्रोच करायचा प्रयत्न करत असाल, अशा वेळी रिस्पॉन्स पॉझिटिव्ह येण्याचा चान्सेस नाहीये म्हणजे. ठीक आहे ना, कारण तुम्ही काही डेटिंग साईट वरती नाही आहात, तुम्ही एका मॅट्रिमोनियल साईट वरती आहात. इकडे आपण जेन्युइनली लग्नासाठी स्थळ पाहतो आहे,
तर आपला अप्रोच पण तसाच असला हवा असायला हवा. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सर्वांना सल्ला देतो की जरा प्रेझेंटेबल राहा तुम्ही. जर नसाल आता सध्या प्रेझेंटेबल, डोंट वरी, तुम्ही व्हिडिओ ऑफ करा, मस्तपैकी प्रेझेंटेबल होऊन या. सो दॅट तुम्हाला जी कोणी व्यक्ती आवडेल किंवा ज्यांना तुम्ही अप्रोच करणार असाल, है ना, त्यांना तो एक माने जी काही बोलायचं असेल तो तुम्ही टाईप करू शकता. तुम्ही हाय करताय पण तुम्हाला म्यूट ठेवले ना, त्यामुळे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा काय तुम्हाला बोलायचं असेल तर. ओके सो संस्थेची माहिती द्यायला सुरुवात करतो मी फटाफट. तुम्हाला जे काही की पॉइंट आहेत ज्याच्याशी तुम्हाला मिसलेट मुद्द्याचं बोलेन, ज्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही आहे, त्या मुद्द्यांची मला काही मलाही घेणं देणं नाहीये. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही सुरक्षित ठिकाणी आलेले आहात आणि कसे आहात, तुमचे तुम्हाला कशी स्थळं भेटतील इकडे, कसे तुम्ही तुमचा कसा तुम्ही तुमचा जो लग्न ठरवण्याचा जो प्रवास आहे तिथे लग्नठरले.com तुम्हाला कसं मदत करू शकेल हेच मी सांगायचा प्रयत्न करेन. सो आता जे तुम्ही पाहता ही आपली वेबसाईट आहे, हिचं होम पेज आहे. आपण मेळाव्याच्या तर्फे आणि सोबतच आपण आपल्या वेबसाईट वरती असणाऱ्या डेटा डेटाने मदत करतोय आपल्या कॅन्डिडेट्सना की त्यांचं लग्न लवकरात लवकर जुळावं. सी, एक सरळ आणि सिम्पल गोष्ट आहे, जेवढी जेवढी जास्त स्थळं तुमच्याकडे अवेलेबल आहे, जितकी जास्त व्हरायटी ऑफ स्थळं तुमच्याकडे आहेत, तेवढे जास्त चान्सेस आहेत तुमचं लग्न जुळण्याचे. ठीक आहे. ऍक्च्युली कन्सेप्ट ही इतकी सिंपल आहे, लोक आपण सर्वांनी त्याला इतकं कॉम्प्लिकेट करून ठेवलंय की म्हणजे लग्न जुळवणं म्हणजे अगदी मंगळावर यान नेण्याचं नेण्या इतकं अवघड झाले असे समज झाले लोकांचे, पण असं काही नाही. लग्न जुळणं हे फारच सिम्पल आहे, फारच इझी आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या वेबसाईट वरती जेवढे बायोरिटीज आहेत, जेवढे काही स्थळं आहेत, त्यांना व्यवस्थित अप्रोच करायचं आहे. ती सर्व स्थळं तुम्हाला पाहायची आहेत. तुम्ही किंवा मी आता मी थोडंसं रूढ बोलेन, आपण काही सलमान खान नाही आहोत की हा बाबा एखाद्या मुलीला अप्रोच केलं की लगेच तिने हा बोललं पाहिजे, किंवा आपण कत्री नाही नाही आहोत की मुलींना सांगायचं म्हटलं तर आपण कुठली मोठे हिरोईन लागून नाही गेलो, किंवा आपण कुठे मोठे मोठे सेलिब्रिटी नाही आहोत, आपली काही एवढा आपला काही एवढा फेम नाही आहे की आपण एखाद्या स्थळाला अप्रोच केलं तिकडून डायरेक्ट येस. सो नो येणार आहे. ठीक आहे. नो एक्स नो ला तुम्ही NO नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं पाहिजे आणि तुम्ही स्थळं बघत राहिली पाहिजे. आज आपल्या वेबसाईट वरती जेवढी स्थळं जुळलेली जेवढ्या स्थळांचं लग्न जुळलेलं आहे, त्यांनी फक्त एकच गोष्ट केली आहे, त्यांनी कन्सिस्टंटली स्थळं पाहत गेले. ठीक आहे. बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स येतात तिकडे ऑफिसमध्ये व्हिजिटला येतात तेव्हा सांगतात की सर दोन तीन मी स्थळं पाहिली पण मला नकार येतोय, मी काय करू. म्हटलं किती स्थळं पाहिले तुम्ही, तर म्हणे 7 स्थळे. अरे म्हटलं 7 स्थळांमध्ये काय होणार आहे, कमीत कमी तुम्हाला 70 ते 80 स्थळं तरी ऍटलिस्ट कमीत कमी पाहायला पाहिजेत, शफल करत राहिलं पाहिजेत. कसं आहे, पत्ते जसे 52 पत्ते असतात, 52 पत्ते शफल केल्यानंतर 1 2 3 4 4 इक्के भेटतात आपल्याला, आपल्याला एकच स्थळ पाहायचंय. ठीक आहे. तर शफल करत राहणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तुम्हाला जेवढी स्थळं उपलब्ध करून आम्ही देतोय तेवढी स्थळं सगळी तुम्हाला चाहून बघितली पाहिजेत. मुलांनी जेव्हा मुलींची स्थळं बघताय तुम्ही तेव्हा तुम्हाला त्यांचा अपेक्षेचा कॉलम शेवटचा बघायचा आहे, मुलींनी पण मुलांचा अपेक्षेचा कॉलम बघायचा आहे. कुठे तुम्ही एकमेकाला मॅच होत असाल तर मग बेसिक डिटेल्स पाहून तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही अप्रोच कराल तर डेफिनेटली लग्न जुळणार, काय जुळणार सांगा. सो अगदी सिम्पल प्रोसेस आहे, तुम्हाला काहीही जास्त मोठा हेडा घ्यायची गरज नाहीये किंवा काहीही जास्त बर्डन घ्यायची गरज नाहीये की बाबा लग्न जुळणं म्हणजे फारच किचकट झालंय अवघड झालंय असं काही नाहीये. ठीक आहे. हा कुठेतरी तुम्हाला बऱ्यापैकी अपेक्षांचा थोडासा कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ठीक आहे ना. मुलींना सांगायचं म्हटलं तर जेवढ्या अपेक्षांचा तुम्ही डोंगर उभा केलाय बऱ्याच बऱ्या म्हणजे मी आता ज्या प्रेझेंट आहेत त्यांनाच म्हणतोय असं नाही, आजपर्यंत जेवढ्या मुली इथे आल्या आपल्या आई वडिलांसोबत त्यांनी त्यांनी आपापल्या अपेक्षांचे डोंगर आमच्या पुढे उभे केले. पण कसं आहे ना, आता तुम्ही आहात अंडर 30 आणि तुम्ही अंडर 30 मध्ये जर मुलांकडून अपेक्षा करताय की त्याच्याकडे गाडी बंगला सगळं असावं, ठीक आहे, तुमच्या अपेक्षा चुकीच्या नाहीये, तो वेल सेटल असावा हे चुकीचं नाहीये, पण तो कर्तृत्वमान आहे का हे पाहणं गरजेचं आहे. कारण जर मी माझ्या वडिलांचं किंवा माझं एक्झाम्पल सांगितलं तर मी जेव्हा लग्न करत होतो तेव्हा मी 29 चा होतो. मी जस्ट कुठेतरी एक स्टार्टअप चालू केला होता आणि सरांसोबत मी जॉईन झालो होतो.
विचारत जा, माझा आवाज येतो काय प्रॉब्लेम होता मेसेज टाकला होता. यस हॅलो एवरीवन, आय थिंक माझा आवाज येत नव्हता बऱ्याच जणांना, आता येत असेल बहुतेक. जर येत असेल माझा आवाज तर जरा चॅट मध्ये येस टाका प्लीज, सो दॅट आय नो की तुम्हाला व्यवस्थित माझा आवाज येतो. ऍट लिस्ट थंब दाखवा इकडे मला, तुम्ही सर्व दिसताय. एक थंब दाखवा की माझा आवाज येतोय. येस ओके. अनिकेत चौगुले, अनिकेत चौगुलेजी थँक्यू सो मच. आरती वाघमारेजी थँक्यू सो मच. शैलेशजी थँक्यू सो मच. बरेच जण रिस्पॉन्सिव्ह आहे, तुम्ही इन्वॉल्व राहा माझ्यासोबत, ठीक आहे. माझा आवाज येत नसेल तर मेसेज टाका तुम्ही मला, मेसेज येत नाही मग कधी सिस्टम एरर असू शकतो, मी म्यूट वरती जाईन आणि मी बोलत बसेन तर काय अर्थ आहे. जो बोल मेन बोलण्याचा मुद्दा आहे तोच तुम्हाला कळला, नाही तर करतच काय त्याला, राईट. ठीक आहे ना. सो मी सांगत होतो हे की आपली संस्था जी आहे 2020 पासून कार्यरत आहे. मॅक मानेजी तुमचा हाय दिसलंय मला, काय बोलायचं आहे का तुम्हाला? बोलायचं असेल तर मेसेज मध्ये टाईप करा, मी पाहतोय. ठीक आहे, आता मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. आपली वेबसाईट तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवतो, कशी आपल्या संस्थेच्या तर्फे तुम्हाला मदत होणार आहे स्थळ पाहण्यासाठी ते तुम्हाला सांगतो. एनीवेज सो ओके, सो हे आहे आपलं होम पेज, इथे आपण भव्य मेळावा जो आजचा आहे त्याची त्याचं हे बॅनर आहे. ओके सो आपण झूम मेळावे घेतोच आहेत, ह्याच्या आधी आपण ऑफलाईन मेळावे घेतले. महेंद्रला पहिला मेळावा झाला आमच्या कर्मभूमीवरती, दुसरा मेळावा आम्ही घेतला तो ठाण्यामध्ये घेतला, त्यानंतर तिसरा मेळावा जो झाला तो साताऱ्यामध्ये झाला. प्रचंड मोठा प्रतिसाद होता या सर्व मेळाव्यांना. आता आपण गेल्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मेळावा घेतला होता, तो झूम मेळावा होता. तसाच आजही हा झूम मेळावा आहे 10 सप्टेंबर रविवार. आपण सर्व अगदी तत्परतेने वाट पाहतोय मेळावा सुरू होण्याचे, जो लवकरच सुरू होणार आहे, थोडाच वेळ द्या मला फक्त. सो अशा प्रकारे आपण झूम आणि आपल्या वेबसाईटवरती असलेल्या डेटा तर्फे सर्व मुला मुलींना मदत करतो की त्यांना त्यांचा जोडीदार भेटा. ओके, तर तुम्ही पाहता येते 4000 पेक्षा जास्त मुलींची स्थळ उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि 3000च्या आसपास मुलांची स्थळ उपलब्ध आहेत. आता हाच आकडा जेव्हा तुम्ही उद्या बघाल तेव्हा वाढलेला असेल का? कारण आम्ही इथे आपल्या संस्थेमध्ये 5 ते 6 मुली अशा आहेत ज्या डेडिकेटेडली मुलींचा डेटा कलेक्ट करण्याच्या मागे मागे असतात. त्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे की तुम्हाला कसंही 30 ते 40 मुलींना ऍक्टिव्हेट करायचं आहे, आणि मुलांच्यासाठी पण 5-6 मुली वेगळ्या ठेवलेल्या आहेत ज्यांना टार्गेट दिलेलं आहे की तुम्हाला डेली बेसिसवरती 20 ते 40 मुलांचे प्रोफाईल्स ऍक्टिव्ह करायचे आहेत काही दिवस. ठीक आहे, तर तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी, नवीन नवीन स्थळ तुम्हाला दर दिवसाला दिसणार इकडे. जे डायव्होर्सी आहे त्यांच्यासाठी ही संधी चांगली आहे, इथे चांगले चांगले स्थळ उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही लॉग इन कराल वगैरे तुम्हाला दिसेल इथे. ठीक आहे, ही लेटेस्ट प्रोफाईल आहे ज्या आता सध्या आपल्या वेबसाईट वरती अपलोड झालेली आहे. या सर्व लेटेस्ट प्रोफाईल आहेत, अशाच लेटेस्ट प्रोफाईल तुम्हाला दर दिवसा दिसत राहतात इकडे. कोणत्या नवीन प्रोफाईल ऍक्टिव्ह झाल्या ते तुम्हाला त्या इथे दिसतात. व्हिडिओ स्टोरीज मध्ये हे ते व्हिडिओज आहेत जिथे आम्ही लग्नात जाऊन त्यांना मंगळसूत्र गिफ्ट केलं. आता तुमचं म्हणणं असेल की सर तुम्ही मेंबरशिप घेताय 2500ची किंवा 7000ची काय असेल ती, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मंगळसूत्र गिफ्ट करताय, कसं परवडतंय? तर परवडत तर नाहीये मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं, अगदी फ्रँकली सांगायचं म्हटलं तर जरा पण परवडत नाहीये. पण हा ही स्टेप उचलायच्या मागे कारण हे होतं की भले नाही परवडत ती, पण जिथे जिथे आम्ही पोहोचतोय ना, आमची ज्या ज्या स्थळांची इथे लग्न, ज्या ज्या जोडप्यांची लग्न इकडे होत आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. कारण आता नागपूर नाशिकच्या बऱ्याच जणांनी अशी इतके घाण फ्रॉड करून ठेवले आहेत लॉकडाऊन मध्ये. आता आपला मराठी माणूस ताक पण फुकून पितोय, तो प्रत्येक संस्थेकडे त्या संशयाने पाहतोय. ठीक आहे, आता तुम्हाला आमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी स्वतः इकडे तुमच्या सोबत फेस टू फेस आहे. हाच सगळ्यात मोठा प्रूफ आहे की ही संस्था जेन्युइन आहे. जर मी फेस टू फेस तुमच्या समोर नसतो तर मग मी कुठेतरी फ्रॉड करत असेल किंवा मी फ्रॉडस्टर असेल. ठीक आहे, इथे आम्ही फ्रॉडस्टरना पकडतो सुद्धा आहे. ठीक आहे, त्यासाठी पण मोहीम चालू आहे. आम्ही प्रत्येक मेळाव्यात सांगतो, प्रत्येक कॅन्डिडेटला सांगतो, जर तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची फसवणूक ह्यापूर्वी झाली आहे आणि जर तुमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, स्क्रीनशॉट्स आहेत पेमेंट केलेल्याचे किंवा व्हॉट्सअपवरती चॅट केलेल्याचे पुरावे आहेत, त्या पुराव्यासोबत तुम्ही आम्हाला भेटा आणि तुमच्यातर्फे कंप्लेंट टाकू, आम्ही तुमच्या मागे उभे राहू ऍज अ कंपनी. सो जेव्हा कंपनी एक केस टाकते तेव्हा त्याला वजन येतं आणि मग आपण त्यांना नागपुरात नाशिकात जिथे असतील तिकडनं उचलून आणू आपण, ती गॅरंटी आमची. ठीक आहे, सध्या 2 जणांनी आम्हाला अप्रोच केलेले आहे, त्यापैकी एकाकडे प्रॉपर पुरावे आहेत. सो त्या एकाची तक्रार आम्ही नोंदवली आहे इकडे काशीमेरा पोलीस स्टेशनवर, आपल्या इकडे जे मेरा भाईंदरला जे काशीमेरा पोलीस स्टेशन आहे,
तिथे तक्रार नोंदवलेली आहे. गेल्या मेळाव्यात आम्ही ती रिसिप्ट पण दाखवली होती, सध्या माझ्याकडे रिसिप्ट अवेलेबल नाही आहे. एनीवेज ठीक आहे. सो सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही सेफ हँड्स मध्ये आहात, सुरक्षित ठिकाणी आलेले आहात. डोंट वरी अबाउट एनिथिंग. जे काही तुम्हाला इथे दिसते ते अगदी सोन्यात खरं आहे. ठीक आहे. एनिवेज लेट्स गो अहेड. आता चंद्रकांत आणि प्रेमाच्या बाबतीत मी सांगितलं होतं तेव्हा मी म्यूट वरती होतो. यांचं लग्न फार म्हणजे एक्झाम्पल मी देऊ इच्छितो सर्व तरुणांना. कारण कसं आहे माहितीये का, चंद्रकांत जे आहेत साताऱ्याचे आहेत, त्यांचं शिक्षण कमी होतं, म्हणजे 7वी 8वी जे काय आहे त्यांचं शिक्षण होतं. ओके. पण जसं मी मागे सांगितलं की ते कर्तृत्ववान होते, त्यांचा बिझनेस चालू आहे, ते व्यवस्थित सेटल आहेत. तर प्रेमा मॅडम ज्या आहेत, ज्या त्यांच्या आता पत्नी आहेत, त्यांनी हे पाहिलं नाही की त्याचं शिक्षण किती झालंय. त्यांनी हे पाहिलं की मुलगा करतोय काय, ह्याच्या पुढे त्याला ग्रोथ आहे नाही आहे काय आहे, राईट. त्या हिशोबाने त्यांचं लग्न जुळून आलं. पण त्यांनी जवळजवळ 97 स्थळ पाहिले होती, त्यानंतर 98 वर जे स्थळ होतं ते प्रेमा मॅडमचं होतं आणि ते त्यांना क्लिक झालं आणि तिकडे त्यांचं लग्न जुळून आलं. सो मुलांनो किंवा मुलींनो दोघांनाही एकच प्रेमाचं सांगणं आहे माझं. तुम्ही जेव्हा मेंबरशिप घेताय तेव्हा जी जी स्थळं तुम्हाला, 450 स्थळं अवेलेबल करून देतोय आम्ही. दिवसाला तुम्ही 6 प्रोफाईल पाहू शकताय. तर त्यात प्रत्येक दिवसाला तासभर का असेना काढून ती 6 स्थळं ऍटलीस्ट काढून घ्या आणि त्यांना अप्रोच करा एक व्यवस्थित. जसं मागाशी मी तुम्हाला सांगितलं कसं अप्रोच करा, त्या वे मध्ये अप्रोच करा, चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल. ठीक आहे. सो लेट्स गो अहेड. हे ते मेळाव्याचे व्हिडिओज आहेत, तुम्ही नंतर वेबसाईट वरती लॉग इन करून पाहू शकता. हा भाईंडरचा मेळावा आहे, हा ठाण्याचा आहे आणि हा साताऱ्याचा आहे. ओके. महाराष्ट्रातील सर्व जातींना आपण प्राधान्य देतोय, आपण त्यांना सर्व सर्वांनाच आपण संधी देतोय. सर्व सर्व जातीच्या जातींनी मुलं मुली इथे रजिस्टर करू शकतात. काही अट नाही आहे की तुमची तुमची कास्ट हीच असावी. माझा आवाज येतोय ना? ठीक आहे. सो नंबर 3 ला आहे तर मनीषा विनय विश्राम मेश्राम यांचं वय आहे 29 आणि या बुद्धिस्ट कास्ट मध्ये स्थळ बऱ्याच होत आहे, बुद्धिस्ट कास्ट मध्ये आहेत. नंबर 4 ला आहे तर हर्षदा हरीश जाधव यांचं वय आहे 25, त्या बुद्धिस्ट कास्ट मध्ये स्थळ पाहत आहेत, मुंबईच्या आहेत, जॉब करतायत, 50K to 1 lakh इन्कम आहे. पर्सनल डिटेल आता नंबर 5 ला आहे तर सुप्रिया रत्नदीप टेंबेकर या बुद्धिस्ट आहेत, डायवोर्सी आहेत आणि बुद्धिस्ट कास्ट मध्ये स्थळ पाहत आहेत. नंबर 6 ला आहे तर सिद्धी चंद्रकांत पारकर यांचं वय आहे 27 या भंडारी कास्टच्या आहेत आणि भंडारी कास्ट मध्ये स्थळ पाहत आहेत, मुंबईच्या आहेत. नंबर 7 ला आहेत पूनम हनुमंत चाकोर यांचं वय आहे 30, यांचं ए सॉरी हाईट आहे 5.3, शहाण्णव कोळी मराठा आहेत आणि स्थळ ही त्यांना 96 कोळी मराठाचं सर्व आहे, पुणे सिटीतलं हवं आहे त्यांना. ओके. नंबर 8 ला आहेत अश्विनी रामचंद्र माने यांचं एज आहे 29, 5.2 हाईट आहे, धनगर कास्ट समाजाच्या आहेत, धनगर कास्टच्या आहेत, त्यांना धनगर कास्टचेच स्थळ कास्टच स्थळ हवं आहे, सोलापूरच्या आहेत या. नंबर 9 ला 9 नंबरला आहे तर स्वाती सर्जेराव गायकवाड ह्या तडी कोरियसच्या आहेत, अनमॅरिड बुद्धिस्ट आणि त्यांना बुद्धिस्टच हवा आहे पुण्यातला. नंबर 10 10 ला आहे तर संयुक्त बालकृष्णा बेंगले यांचं वय आहे 35, 5.1 हाईट आहे, पुण्याच्या आहेत, बुद्धिस्ट समाजाच्या आहेत, त्यांना बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे. अजूनही बरेच जण एंटर करतायत, मी सर्वांना ऍडमिट करतोय. पण जे जे आता सध्या ऍडमिट झाले, सध्या आय मीन सध्या मीटिंग मध्ये एंट्री केली आहे ज्यांनी, काळजी करायची गरज नाहीये. आपला मेळावा जरी पुढे गेला असेल तरी तुम्हाला ही सर्व स्थळ व्हॉट्सअपच्या तर्फे पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला भेटणार आहेत, तेव्हा तुम्ही घरबसल्या ती स्थळ पाहून त्यांना अप्रोच करू शकता. नंबर 11 नंबर 11 ला आहेत रक्षा रमेश देवरुखकर यांचं वय आहे 30, 5.2 हाईट आहे, 5.2 हाईट आहे आणि येस जांभार आहेत कासनी, तर जांभार कास मध्ये स्थळ पाहत आहेत.
श्वेता श्री शिरीष कावळे 12 नंबरला आहेत. ह्या यांचं एज 37 आहे, 5 हाईट आहे, 5 डायवोर्सी आहेत, सोनार कास्टच्या आहेत मुंबईच्या, आणि सोनार मध्येच स्थळ पाहत आहेत. नंबर 13 नाही आहे, ब्लँक आहे ते. नंबर 14 ला आहे राजश्री अनंतराव देशमुख, यांचं वय आहे 34, 5.4 हाईट आहे, 96 कोळी मराठा आहे त्या, आणि 50 हजार ते 1 लाख पर्यंत त्यांचा इन्कम आहे. विडोवर आहेत ह्या. सो रागिणीजींनी हँड रेस केला आहे, प्रकाश गोविंद कांबळे यांनी हँड रेस केला आहे. चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी, काही कोणी काही चॅट मध्ये पाठवलंय का? एक सेकंड. तुमचा आवाज येत नाहीये ना, काही प्रॉब्लेम असेल तर माइट बी ब्लूटूथ किंवा याचा असेल. मी सध्या अनम्यूटच आहे आणि सर्वांना माझा आवाज येतोय आहे. सर्वांना सांगतोय मी, पुणे साइडचं असेल तर सांगा. येस डेफिनेटली. सी, आपण हा पूर्ण महाराष्ट्रभर मेळावा आयोजित केला आहे. सो महाराष्ट्रभरातनं तुम्हाला सर्व कास्टच्या सर्व स्टेट किंवा सॉरी सर्व सिटी मधले स्थळ इकडे दिसतील. पर्टिक्युलरली तुम्हाला पुण्याचाच हवा आहे तर मग तुम्हाला मेंबरशिप घेणं बेस्ट राहील, कारण तिकडे तुम्हाला झोन वाईज सिलेक्ट, झोन वाईज एरिया सिलेक्ट करून तुम्हाला स्थळ पाहता येतील. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही तिकडे त्यांच्या पर्सनल डिटेल मध्ये पाहू शकता की स्थळ आहे कुठलं, पुण्याचं आहे की मुंबईचं आहे, त्या हिशोबाने तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. व्हेरी सिम्पल, यु नो. ठीक आहे, सो लेट्स गो अहेड. ठीक आहे, अनेक जे कोल्हापूर साईडचे आहेत स्थळ आपल्याकडे, ह्यामध्येही तुम्हाला दिसतील. जर नाही दिसले तर मग तुम्हाला तेच ऑप्शन बेटर आहे मेंबरशिप घेणं, कारण तिकडे स्थळ खूप उपलब्ध आहे आपल्याकडे. ओके, नंबर 14 ला आहे, त्यांचं इंट्रोडक्शन देऊन झालंय माय हो. नंबर 15 ला आहे तर अश्विनी देवीदास मोरे, यांचं वय आहे 32, 5.5 हाईट आहे, डायवोर्स आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, आणि त्यांना जळगाव मधलं बुद्धिस्ट कास्टचं स्थळ हवं आहे. ओके, लेट्स गो अहेड, पुढे जाऊयात. 16 नंबरला आहे तर दिव्या अगंध सुकाळे, यांचं वय आहे 26, 5.2 हाईट आहे, डायवोर्स आहेत, या 96 कोळी मराठा असून त्यांची अपेक्षा आहे की स्थळही 96 कोळी मराठा असावं. ओके, ओके, सो पर्सनल डिटेल मध्ये नेक्स्ट आहे प्रोफाइल नंबर 17 ला विद्या सूर्यकांत बिराजदार, या 25 वर्षाच्या आहेत, 5.2 हाईट आहे, लिंगायत समाजाच्या आहेत, आणि यांना अक्कलकोट सिटी मधलंच लिंगायत स्थळ हवं आहे. रेणुका रमेश पवार या 18 नंबरला आहेत, यांची कास्ट चांभार आहे, वय 30 आहे, आणि या चांभार कास्ट मधल्याच मुंबईचं स्थळ पाहतायत. अर्चना वसंत आमरे या 40 वर्षाच्या असून डायवोर्सी आहेत, 96 कोळी मराठा मध्ये ते खेड मधलं स्थळ पाहतायत. स्वाती हिरालाल राऊत या 38 वर्षाच्या आहेत, अनमॅरिड आहेत, 5.2 हाईट आहे, बुद्धिस्ट समाजाच्या आहेत, नागपूरच्या आहेत, आणि नागपूर मधलं बुद्धिस्ट समाजाचं स्थळ पाहतायत ते. ठीक आहे, सो मी जे जे स्थळ तुम्हाला दाखवते तुम्ही डिटेल मध्ये पाहून घ्या. जर तुम्ही यांना कोणाला हे आतापर्यंत सांगितलेल्या मुलींमध्ये कुठलं स्थळ जर तुम्हाला आवडत असेल, नंबर नोट डाऊन करून घ्या. जेव्हा तुम्हाला व्हॉट्सअपवर या प्रोफाईल्स पाठवल्या जातील तेव्हा तो नंबर तुम्हाला इझिली सर्च करायचा आहे. त्या प्रोफाईलचा तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे भेटेल, तुम्ही तेव्हाच त्यांना फर्स्टली मेसेज किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्ही त्या मुलींना अप्रोच करू शकता, आणि नंतर त्यांना तुम्ही मेसेज सॉरी कॉलही करू शकता. ओके, तो मुलांमध्ये फर्स्ट आहेत राहुल गौतम शिंदे, यांचं वय आहे 28, अनमॅरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, मराठाचे आहेत म्हणजे मुंबई मधलेच, आणि मुंबईतलं स्थळ पाहतात बुद्धिस्ट. त्यांचा इन्कम 1 लाख टू 2.5 लाख आहे, छान इन्कम आहे. सो बऱ्याचशा पुढे विचार करू शकतात. किशन किशन साधू
सावरकर ओके अनमेरिड आहेत, 5.2 हाईट आहे, 32 एज चे आहेत, 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स असा त्यांचा इन्कम आहे, छान इन्कम आहे. आणि 96 कुळी मराठा असून साताऱ्याचे आहेत. नंबर 3 ला आहेत विकी विकी विटकर जी. जर तुम्हाला आवाज येत नसेल माइट बी तुमचे व्हॉल्यूम सेटिंग वगैरे चेक करा तुम्ही. जर ब्लूटूथ असेल तर मे बी ब्लूटूथ डिस्कनेक्ट करून तुम्ही प्रयत्न करा. आवाज तर सर्वांना येतो आहे, आम्ही पण इथे 4-5 डिव्हायसेसनी लॉग इन करून पाहतोय, सो आवाज तर येतो आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या साईडून असेल. थँक्यू रुपाली, आवाज येतोय सांगितल्याबद्दल. ओके लेट्स गो अहेड. संदीप विठ्ठल कुडाळे हे आहेत, 34 एज चे, 5.1 हाईट आहे यांची, आणि माळी समाजातले असून ते माळी मधलंच किंवा कुठल्याही कास्ट स्थळ त्यांना चालेल असं आहे. सिटीमध्ये पण त्यांचं काही एक्सपेक्टेशन नाही आहे. इन्कम छान आहे, 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स. सो नक्कीच कन्सिडर करू शकता तुम्ही हे स्थळ. शुभम गणपती खारगी हे नागपूरचे आहेत, कास्ट त्यांना कोणतीही चालेल, नागपूरचे असले फक्त एक्सपेक्टेड सिटी नागपूर आहे. इन्कम 1.5 लॅक्स सॉरी 1 लॅक्स टू 2.5 लॅक आहे. नंबर 5 ला आहेत रवींद्र राजाराम काबडुले. त्यांचं एज आहे 33, अनमेरिड आहेत, 5.2 हाईटचे आहेत, आणि त्यानंतर गवळी समाजाच्या असून विरारचे आहेत. त्यांना कुठलीही कास्ट चालेल, गवळीही चालेल, आणि सिटी पण कोणतीही असेल तरी चालेल. अनिकेत अनिल चौगुले यांचं एज आहे 27, हाईट आहे 5.4, 96 कुळी मराठा आहेत, हुकेरीचे. त्यांना सिटी कोणतीही चालेल, फक्त 96 कुळी मराठा असावी मुलगी. इन्कम पण छान आहे, 5.5 लॅक्स टू 10 लॅक्स पर्यंत इन्कम आहे यांचा अन्युअली. स्वतःचा बिझनेस आहे, सो नक्कीच कन्सिडर करू शकता तुम्ही या सगळ्या मुलींना. लेट्स गो अहेड. प्रमोद मूलचंद देशमुख यांचं स्थळ आहे सॉरी यांचं एज आहे 38, हे 5.7 हाईटचे आहेत, डायव्हर्स आहेत, टेलिकास्टचे, सिरसुरी सिटीचे आहेत. त्यांना कोणतीही कास्ट चालेल आणि कोणतीही सिटी चालेल. इन्कम त्यांचा 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स आहे. सो जर कोणतं डायव्होर्सी स्थळ असेल इथे किंवा जे काही आहे ज्यांना कोणाला कन्सिडर करायचं असेल करू शकतात, छान आहे स्थळ. नेक्स्ट स्थळ आहे 8 नंबरला कुलदीप सुभाष धाडवे. यांचं एज आहे 30, हाईट आहे 5.8, हाईट आहे 5.8, अनमेरिड आहेत, कुणबी समाजाचे आहेत मुंबईतले. त्यांना कुणबी समाजातलीच मुलगी हवी आहे, मुंबईची असावी ही अट आहे. तो इन्कम त्यांचा 2.5 to 5 लॅक्स आहे. सो कन्सिडर करू शकता मुलींना स्थळ हे सुद्धा. सो स्थळ छान छान आहेत आपल्याकडे, तेव्हा तुम्ही व्यवस्थित अप्रोच करू शकता. मुलींना पण ते सांगायचा प्रयत्न करेन मी, तुम्ही मेसेज टाकून त्यांच्याशी पहिले कम्फर्टेबल टाइम विचारून मग तुम्ही कॉल करून त्यांना अप्रोच करू शकता. ते तुम ओके सॉरी सो आवाज येत नाहीये ना, सॉरी 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 म्यूट सॉरी म्यूट होतो मी. मुलींची बॅरेटे देणार आहे, हा देत ओके ओके सर्व सर्व येणार आहे, सर्व रॅप बॅरेटे दिसणार आहे तुम्हाला. पहिले आपण 20 मुलींचे मुलांचे पाहून घेऊ, नंतर 20 मुलांचे, 10 मुलींचे, मग पुन्हा 10 मुलं 10 मुली असं करूया आपण अल्टरनेट. सो दोघं पण तुम्ही जे मुलं असेल तेही यु नो ते पण एंगेज राहतील, मुलीही एंगेज राहतील, दोघांना आपण आपल्या आपल्या परीने स्थळ पाहता येतील. ओके सो हे परेश तुकाराम भोपीजी आहेत, त्यांचा नंबर 9 आहे, 30 वय आहे, 5.7 हाईट आहे, आणि डायव्होर्सी आहेत, आगरी समाजाचे आहेत, रायगडचे. त्यांना कोणतीही कास्ट चालेल,
आगरी कोळी प्रेफरेबल आहे आणि एक्सपेक्टेड सिटी कोणती असेल चालेल. नंबर 10 ला आहेत प्रवीण शंकर बैरागी, यांचं एज आहे 35.5, हाईट आहे, अनमॅरिड आहेत, नाशिकचे आहेत आणि त्यांचा इन्कम 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स आहे. नाशिकचं स्थळ पाहतात, कोणतीही कास असेल तरी चालेल. ओके, नंबर 11 ला आहेत अनमोल रामा पाटील, यांचं एज आहे 30, हाईट आहे 5.3, हे 1 लॅक टू 2.5 लॅक्स इन्कम घेतात आणि 96 मराठा असून मुंबईचं स्थळ त्यांना अपेक्षित आहे. नंबर 12 ला आहेत योगेश संजय केसरकर, यांचं एज 27 आहे, हाईट 5.5, 96 मराठा आहेत, कोल्हापूरचे आणि त्यांना त्यांचं इन्कम आहे 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स, 96 मराठा स्थळ अपेक्षित आहे मुंबईतलं, सॉरी कोल्हापुरातलं. निलेशजी आता मी अनम्यूट आहे, आवाज येणार येत नसेल तर काहीतरी टेक्निकली तिथे तुमच्या साईडला असेल, ठीक आहे. सो बघा, तुम्ही जर स्पीकरवरती किंवा ब्लूटूथवरती जर स्विच होत आहे तर तुम्हाला आवाज येईल. ओके, आवाज जर अडकत असेल माझा तर मे बी तुम्हाला चांगला नेटवर्क, जरा नेटवर्क असेल अशा ठिकाणी या तुम्ही, तर तुम्हाला आवाज येईल व्यवस्थित, काही अडचण नाही येणार. ओके ठीक आहे. नंबर 13 ला आहेत सचिन दिलीप तमणकर, सॉरी तमाणार, हे अनमॅरिड असून धनगर समाजाचे आहेत, अहमदनगरचे आहेत आणि त्यांना धनगर समाजाची मुलगी अपेक्षित आहे. सिटी कोणतीही असेल तरी चालेल. इन्कम त्यांचा 2.5 टू 5 लॅक्स आहे. थँक यू अनिकेत. दीपक बबन पाडळे, यांचं एज आहे 29, हाईट आहे 5.7, बुद्धिस्ट समाजाचे आहेत, अहमदनगर सिटीचे, त्यांना बुद्धिस्ट समाजाचे अहमदनगरचे स्थळ अपेक्षित आहे. गणेश सुंदर काळंबे, नंबर 15 ला आहे जे स्थळ, अनमेरिड आहेत, 96 मराठा आहेत, मुंबईचं स्थळ अपेक्षित आहे त्यांना 96 मराठा आणि इन्कम त्यांचाही छान आहे, 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स पर्यंत इन्कम येतोय. ओके, नंबर 16 ला आहे तर योगेश लक्ष्मण मोगरे, यांचं वय आहे 34, 5.4 हाईट आहे, विडोर आहेत, कुणबी समाजाचे आहेत, त्यांना कुणबी समाजाचं स्थळ अपेक्षित आहे मुंबई मधलं. इन्कम यांचा 1 लॅक टू 2.5 लॅक्स असा आहे. अजूनही बरेच जण जॉईन करत आहेत, सो ज्यांनी 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 पण आता रिसेंटली जॉईन केलंय त्यांना सांगायचं हेच आहे की जरी मेळावा पुढे गेला असेल आपला तरी हरकत नाहीये. तुम्हाला सर्व बायोडेटे तुम्हाला इन अ पीडीएफ फॉर्मॅट तुमच्या मोबाईल वरती येणार आहे, सो तुम्ही ते घरबसल्या व्यवस्थित बघू शकता. आता आपण फेस टू फेस परिचय देतो आहे. तुम्ही जेव्हा ह्यातलं कुठलं तुम्हाला स्थळ आवडत असेल मुलींना किंवा मुलांना, तेव्हा त्यांनी ते नंबर नोट करून ठेवायचे आहे, सो डॅट तुम्हाला त्या पीडीएफ फाईल मध्ये तुमचं आवडतं स्थळ शोधायला इझी पडेल. ओके, सो नंबर 17 ला आहेत आपल्याकडे नितीन नायडू राऊत, यांचं वय आहे 26, 5.5 हाईट आहे, ग्रॅज्युएट टू पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, 2.5 टू 5 लॅक्स इन्कम आहे, 96 मराठा असून त्यांना मुंबईतलं स्थळ अपेक्षित आहे. वैभव विष्णू चोरगे, अनमेरिड आहेत, 36 एज आहे, 5.3 हाईट आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट असून त्यांचं इन्कम 5 लॅक्स टू 10 लॅक्स पर्यंत आहे. गुड, आणि 96 मराठा ब्राह्मण आहेत ते, त्यांना कोणत्याही सॉरी ते कुणबी आहेत पण त्यांना कोणत्याही समाजाची मुलगी चालेल किंवा सिटी पण कोणतीही असेल तरी चालेल. नंबर 19 ला आहेत त्यांचं एज ऍक्च्युली चुकीचं टाकलं गेलेलं आहे, काही काही कारण आहे त्या मागे टेक्निकली गेलं असेल. यांची हाईट आहे 5.5, अनमेरिड आहेत आणि 96 मराठामध्ये स्थळ पाहत आहेत ते, सॉरी नाही ते 96 मराठा आहेत, इन्कम त्यांचा 1.5 लॅक टू 2.5 लॅक आहे. स्थळ कुठेही चालेल, कुठल्याही सिटीत चालेल, कुठल्याही कास चालेल, त्यांना अपेक्षा काही जास्त नाही आहे त्यांच्या. सो ज्या मुलींना पसंत पडत असेल असं स्थळ ते अप्रोच करू शकतात त्यांना. राहुल कदम, अच्छा ठीक आहे, तुमचा नंबर 34 आहे का, मी येईल तो थोड्या वेळामध्ये, नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही तुमचा येईल तो.
मुलांनो मुलींनो जरा प्रेझेंटेबल राहा. आय नो इट्स संडे बट ट्रस्ट मी, तुम्ही इथे जर परिचय मेळाव्यात उपस्थित आहात, तुम्ही प्रेझेंटेबल असाल, तुमचा तुम्हाला जी कोणती मुलगी पसंद करत असेल नंबर पाहून की ह्या मुलाला शोधूया आपण पार्टिसिपेंटमध्ये कोण आहे का, तर ती जेव्हा पाहेल तुम्हाला आणि तुम्ही त्या अवस्थेत व्यवस्थित प्रेझेंटेबल नसाल तर इम्प्रेशन बॅड पडणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो स्वतःला थोडासा तत्पर ठेवा. हा मेळावा जास्तीत जास्त ताणला जाणार नाही, कुणाला कंटाळा येणार नाही याची काळजी मी घेईनच नक्की. नमिताजी हाय, राहुलजी हाय, आय कॅन सी युअर मेसेजेस. काही कन्सर्न असेल तर टाका तुम्ही मेसेज मध्ये, मी आन्सर करेन त्यांना मध्ये मध्ये. सो जे पण आता मुलं प्रेझेंट आहेत, मुली मुली प्रेझेंट आहेत, या सर्वांनी प्रेझेंटेबल राहा. ओके, कॅम प्रेझेंटेबल म्हणजे कॅमेरा तुमच्या समोर असावा, फेसच्या समोर असावा. जसं आता माझा आहे, जर मी डेस्कटॉप वापरतो, तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुम्ही ठीक आहे, एका सर्टन हाईटला स्टँड वगैरे युज करून तुम्ही वापरू शकता, मोबाईल ठेवू शकता. अदरवाइज काहीतरी सपोर्ट बघा, तिकडे मोबाईल ठेवा व्यवस्थित आणि प्रेझेंटेबल राहा, समोर स्ट्रेट बसा. आता जर मी असा झोपून मेळावा गेला तर कसं वाटेल तुम्हाला? तसंच त्या स्थळाला वाटणार आहे जेव्हा तो तुम्हाला बघेल. ठीक आहे, सो कन्सिडर माय सल्ला, सल्ला माझा जरा कन्सिडर करून तुम्ही ऍक्च्युली प्रेझेंटेबल राहिलात तर बरं पडेल. म्हणजे जर स्थळ पाहत असाल तर, आणि जो जे कोणी आले असतील टाइम पासला त्यांनी झोपून पाहिलं तरी चालेल, हरकत नाही. ठीक आहे, सो नंबर 20 ला आहेत नीलकंठ जयवंत गावडे, यांचं एज 40 आहे, अनमॅरिड आहेत ते आणि 96 मराठाचे असून मलाडचे आहेत. त्यांना सिटी एक्सपेक्टेड आहे सिंधुदुर्ग. स्थळ कोणत्याही कास्टचं असेल तरी चालेल त्यांना. ठीक आहे, तो रेषा ओढू नका रे. ओके, फाईन. आता आपण दुसरं स्थळ पाहतोय जे आहे नंबर 21 ला. जे कोण रेषा ओढतायत त्यांना मी रिमूव्ह करणार आहे इकडनं. सो प्लीज टाइमपास करायला आला असाल तर इकडनं चालते वा, रूढ भाषेतच बोलेन मी तुमच्याशी. कारण जो कोणी फालतूगिरी करतोय त्याला घरी बसून टाइमपास करायचा तर तो भाई तू नेटफ्लिक्स वरती कर टाइमपास. ठीक आहे, इकडे आम्ही आमचा संडे वाया घालवला नाही आलो इकडच्याकडे. आणि सॉरी फॉर माय रूड लँग्वेज गाईज, पण काहींना वाकडा दिसूनच पडतो. ठीक आहे, सो नंबर 21 ला आहेत अविनाश बबन बोर्डे बोर्गे, यांचं एज आहे 34, हाईट आहे 5.2, डायवर्सी आहेत, हे बुद्धिस्ट कास्टचे आहेत कल्याणचे. यांना प्रायव्हेट सर्व्हिस जॉब आहे आणि 1 लाख टू 2.5 लाख यांचा इन्कम आहे अॅन्युअली. बुद्धिस्ट कास्टचे आहेत पण त्यांना कोणतीही कास्ट चालेल आणि कोणत्याही सिटी मधलं स्थळ चालेल त्यांना. सो मुली ज्या असं स्थळ पाहत आहेत त्या नक्कीच यांना अप्रोच करू शकतात. लेट्स सी, नंबर 22 ला आहेत निलेश सहदेव मोरे, ह्यांचं एज आहे 32, 5.5 हाईट आहे, 5 लाख टू 10 लाख त्यांचा अॅन्युअल इन्कम आहे. 96 मराठा असून पुण्याचं स्थळ आहे, त्यांना पुण्याचं स्थळ अपेक्षित आहे. सो ज्या 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 मुली आय नो ज्या मुली असं स्थळ पाहत होत्या त्यांनी ह्यांचा नंबर नोट करून घ्या आणि तुम्हाला जेव्हा व्हॉट्सअपच्या थ्रू अप्रोच करायचं असेल तेव्हा करू शकता. एनिवेज नंबर 23 ला आहेत अनिकेत सुनील पेडणेकर, यांचं एज आहे 32, 5.5 हाईट आहे ह्यांची, भंडारी कास्टचे आहेत पण त्यांना कोणत्याही कास्टची मुलगी चालेल. ठीक आहे, आणि इन्कम त्यांचा 1 लाख टू 2.5 लाख आहे. कन्सिडर करण्यासारखं स्थळ आहे, ज्या मुलींना पसंद पडेल त्यांनी नक्कीच अप्रोच करा. नंबर 24 ला आहेत अमित विष्णू चिकोडे, यांचं एज आहे 36, 5.8 हाईट आहे, डायवोर्सी आहेत, 96 मराठा आहेत, मंजारी कास्ट आहे आणि सॉरी मंजारी सिटी आहे आणि सांगली मधून त्यांना स्थळ अपेक्षित आहे म्हणजे 96 मराठा असावं. इन्कम छान आहे 5 लॅक्स टू 10 लॅक्स. सो ज्यांना कोणी पसंद पडत असेल मुलींना ते कन्सिडर करू शकतात. आता हा मुलांमध्ये 25 नंबर घेऊन आपण परत मुलींकडे बोलूया. राहुल अप्पाजी जंजावळकर, यांचं वय आहे 31, एज सॉरी वय आहे 31 आणि हाईट आहे 5.4. पुण्याचं स्थळ आहे, पुण्याचं आहे पण त्यांना कुठल्याही सिटी मधलं स्थळ चालेल पण 96 मराठा असावा अशी त्यांची अट आहे. 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स इन्कम आहे, सटल आहेत, गुड, एनीवन कॅन कन्सिडर. ओके, सो आता आपण वळतो आहोत मुलींकडे. मुलींमध्ये आपण नंबर 20 पर्यंत आपली माहिती देऊन झालेली मुलींची,
याच्या पुढची माहिती आता देणार आहोत आपण. ज्यांनी सध्या रिसेंटली जॉईन केलं आहे, काळजी करायची गरज नाहीये, मी वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की जे रिसेंटली जॉईन होतात त्यांना कळावं असं. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याचा सर्वांचा बायोडेटा तुम्हाला थ्रू व्हॉट्सअप येणार आहे. तुम्हाला काही जास्त वरी करायची गरज नाहीये. जे पण इकडे दिसत आहेत बायोडेटा ते तुम्हाला शेअर होणार आहेत. उज्ज्वला प्रभाकर अंगरखे या नंबर 21 ला आहेत. एज 41 आहे यांचं. 5.1 हाईट आहे. डायवोर्सी आहेत. बुद्धिस्ट समाजाच्या आहेत आणि बुद्धिस्ट समाजातलं स्थळ पाहत आहेत ते पुण्यातलं. नंबर 22 ला आहेत भारती प्रशांत नांदगावकर. त्यांचं वय आहे 44. डायव्होर्सी आहेत. ह्या 96 कोळी मराठा आहेत आणि त्यांना मुंबई मधलंच 96 कोळी मराठा स्थळ हवं आहे. नंबर 23 ला आहेत तर कल्पना रोहिदास कागडे. तर ह्यांचं वय आहे 30 आणि हाईट आहे 5. अनमॅरिड आहेत. ह्या बुद्धिस्ट कास्टच्या आहेत. त्यांना बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे मुंबईतलं. सो ज्या मुलांना ज्या ज्या मुलांना असं स्थळ अपेक्षित आहे, ज्या जे स्वतः बुद्धिस्ट असतील आणि त्यांना मुंबई मधलं स्थळ हवं आहे, ते नक्कीच या स्थळा मॅमचं स्थळ कन्सिडर करू शकतात. नेक्स्ट आहे नंबर 24 ला साक्षी नंदराम अजरापुरे. नंबर यांचं एज आहे 22. 4.8 हाईट आहे. अनमेड आहेत. चांबार कास्टच्या नागपूरच्या आहेत. त्यांना चांबार कास्ट मधलं स्थळ हवे आहे जे नागपूरचं असेल असं. साऊंड ऑन आहे निलेश मोरे जी. माझा साऊंड ऑन आहे. जर काही इश्यू असेल तर माईट बी तुमच्या फोन कडून किंवा डेस्कटॉपचा असेल. राईट, आवाज तर ओके आहे. न्यू जर्नी लक्षात घ्या. रेषा वगैरे ओढून काही भेटणार नाही तुम्हाला. आणि चुकून होत असेल तर इट्स ओके फाईन, पण वारंवार करू नका. ठीक आहे. येस येस, साऊंड ओके आहे. आय नो अनिकेत जी, थँक्यू सो मच. थँक्यू. नंबर 23-24 सगळं पाहून झालेलं आहे आपलं. नंबर 25 ला आहेत कोमल प्रशांत पिंपळे. यांचं एज आहे 22. ह्या 5 हाईट ह्यांची 5 आहे. अनमॅरिड टेलिकास्टच्या आहेत वर्धा सिटीतल्या. त्यांना टेलिकास्ट मधलं स्थळ अपेक्षित आहे नागपूर मधलं. नाव आहे लता बाळू सगाते. यांचं एज आहे 36. 5.3 हाईट आहे. डायव्होर्सी आहेत. मातंग कास्टच्या आहेत. त्यांना मातंग कास्ट मधलंच स्थळ हवं आहे जे मुंबईचं असेल. नंबर 27 ला आहेत बबिता प्रभात यादव. यांचं एज आहे 34. 5.3 हाईट आहे. 96 कोळी मराठा आहेत. अनमॅरिड आहेत आणि 96 कोळी मराठाचं स्थळ पाहत आहेत. मुंबईतलं असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. नंबर 28 ला आहेत मोनिका गौतम कदम. या एज यांचं आहे 26. हाईट 5.3 आहे. अनमॅरिड आहेत. बुद्धिस्ट कास्टच्या आहेत. पुण्यातल्या आहेत आणि त्यांना पुण्यातलं स्थळ हवं आहे जे बुद्धिस्ट असेल असं. इन्कम त्यांचा आहे 1 लाख to 2.5 लाख. सो बॉईज यू कॅन रिअली कन्सिडर. प्रांजली प्रदीप लंगादे. ओके. डायव्होर्सी आहेत. हे 32 हाईट आहे. सॉरी 32 एज आहे. यांचं 5.3 हाईट आहे. डायव्होर्सी बुद्धिस्टच्या आहेत. बुद्धिस्ट कास्टच्या आहेत. तर ह्यांना सोलापूरच बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ अपेक्षित आहे. ओके. नंबर 30 ला आहेत सोनाली सुनील पेबेकर. यांचं एज आहे 28. हाईट आहे 5.3. डायव्होर्सी आहे चांबार कास्टच्या. तर यांना चांबार कास्ट मधलंच मुंबईतलं स्थळ हवं आहे. त्यांचा इन्कम आहे 50K to 1 लाख. पूजा शशिकांत दाणी. यांचं एज आहे 31. या 5.4 हाईटच्या असून डायव्होर्सी बुद्धिस्ट आहेत. नाशिकच्या आहेत. त्यांना नाशिक मधलंच बुद्धिस्ट स्थळ हवं आहे. इन्कम यांचा 1 लाख to 2.5 लाख आहे. ओके. सो नंबर 32 ला आहेत राखी हरिश्चंद्र बोरकर. झूम अजून करतो याला. ओके. सो राखी हरिश्चंद्र बोरकर या 43 एजच्या आहेत. हाईट 5 आहे त्यांची. भंडारी कास्टच्या. अनमेरिड आहेत. मुंबईतलं स्थळ त्यांना अपेक्षित आहे भंडारी कास्ट मधलंच. त्यांचा इन्कम आहे 50K to 1 लाख. नंबर 33 ला आहेत रचिता. एक सेकंड.
ठीक आहे. सो पुन्हा चालू करूया. आता आपण नंबर 33 ला आहेत, रचिता तात्यासाहेब अहिरे. नवीन जॉईन झाले आहेत, त्यांनी रेषा ओढणं बंद करा प्लीज. ठीक आहे. सिम्पली स्क्रीन वरती क्लिक करणं बंद करा, त्या रेषा ओढायच्या बंद हो निघायच्या बंद, म्हणजे आखल्या जाणार नाही तुमच्याकडनं चुकून सुद्धा. तिकडे आपण एका काय म्हणतात त्याला, समाज कार्यासाठी एकत्रित आले आहोत. तुम्ही पण तुमचा एक स्वार्थ, तुमचा एक सांग छानसा असा स्वार्थ आहे की तुमचं लग्न करून घ्यावं, त्यासाठी आपण एकत्रित आले आहोत. तर अशा वेळेस डिस्टर्बन्स नको असं मला वाटतं, बाकी तुमची इच्छा आहे. जर पुन्हा आढळलं कोण असं करताना तर मी रिमूव्ह करणार आहे इकडनं. एनिवेज, नंबर 33 ला आहे रचिता तात्यासाहेब अहिरे. ह्यांचं एज आहे 24, अनमॅरिड आहेत ह्या, 5.4 हाईट आहे, 96 मराठा आहेत, मालेगावचे आहेत. त्यांना मालेगावचं स्थळ अपेक्षित आहे जे 96 मराठा आहे असं. प्रज्ञा दासू खोले ह्यांचं एज आहे 32, 5.5 हाईट आहे, अनमॅरिड आहेत. अंबरनाथच्या आहेत, मालिकासच्या, त्यांना उस्मानाबाद मधलं माली स्थळ हवंय मालिकासचं. नंदिनी दिलीप शिंदे या यांचं एज आहे 44, 5.3 हाईट आहे, या डायव्होर्सी आहेत, नागपूरच्या आहेत, 96 मराठा आहेत. त्यांना स्थळही नागपूर मधलंच असावं असं आहे आणि 96 मराठा असावं स्थळ असं आहे त्यांच्या पेक्षा. नंबर 36 ला आहेत प्रीती सतीश कायकाडे. यांचं एज आहे 32, 5.3 हाईट आहे आणि डायव्होर्सी आहेत त्या, हलबा कास्टच्या, आणि एक्सपेक्टेड कास्ट ही त्यांची हलबा आहे जे नागपूर मधला असावं असं असं म्हणत आहेत. आशिष सहारे जी, तुम्हाला जे स्थळ जी अपेक्षा आहे लोहार किंवा विडो स्थळ जे काय आहे ते तुम्हाला भेटेल. आता जर ह्यामध्ये कुठे नसेल तर नक्कीच तुम्हाला वेबसाईटचं ऑप्शन जे आहे ते बेटर राहील. तुम्हाला तिकडे बरेचसे स्थळं पाहता येतील, व्हरायटी ऑफ स्थळ मी म्हणतो तुम्हाला कशी त्याप्रकारे तुम्हाला पाहता येतील तिकडे स्थळांनी. ठीक आहे. सो ते ऑप्शन तुमच्यासाठी बेटर राहील, तुम्ही तिकडे लॉग इन करून स्वतःच्या मर्जीप्रमाणे जसं तुम्हाला स्थळ हवं तसं बघू शकता. व्हेरी सिम्पल. नंबर 37 ला आहेत रितिका रमेश रामटेके. यांचं एज आहे 24, 5.2 हाईट आहे, अनमॅरिड आहे, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, चंद्रपूरच्या. त्यांना नागपूर मधलं स्थळ हवे आहे जे बुद्धिस्ट असेल असं. नंबर 38 ला आहेत ऐश्वर्या संजय वायदंडे. ह्या अनमेरिड आहेत, मातंग समाजाच्या आहेत आणि त्यांना मुंबई मधलंच मातंग समाजातलं स्थळ हवं आहे. इन्कम त्यांचा 50K to 1 lakh आहे. सपना केशव सोनटक्के ह्या 39 एज च्या आहेत आणि यांना 26 एज च्या आहेत आणि 5.3 हाईट आहे, बुद्धिस्ट समाजाच्या आहेत, अनमेरिड आहेत आणि त्यांना स्थळ ही चंद्रपूर मधलं हवं आहे जे बुद्धिस्ट कास्टचं असेल. नंबर 40 ला आहेत आपल्या कीर्ती गणेशराव सोनुने. सो यांचं हे काय म्हणतात एज आहे 23, 5 हाईट आहे, अनमेरिड आहेत, चांभार कास्टच्या. त्यांना चांभार कास्ट मधलंच मुंबईचं स्थळ हवं आहे. ज्योती ज्योती वानखेडे जी यांचं, ज्योती पंढरीनाथ वानखेडे यांचं एज आहे 37, 5 हाईट आहे, बुद्धिस्ट समाजाच्या आहेत, अनमॅरिड आहेत आणि इन्कम त्यांचा 2.5 lakhs to 5 lakhs आहे. बुद्धिस्ट समाजाच्या त्यांना कास्ट सॉरी अपेक्षित आहे कास्ट त्यांना बुद्धिस्ट आणि सिटी सुद्धा मुंबई असावी असं म्हणणं आहे. नंबर 42 ला आहेत सोनाली भारत, सोनाली भरत ताडगे. 20 ह्याचं एज आहे 32, हाईट आहे 5.4, अनमेरिड आहेत, ह्या 96 मराठा पुण्याच्या आहेत. त्यांना पुण्यातलं स्थळ अपेक्षित आहे जे 96 मराठा असेल. इन्कम यांचा 2.5 lakhs to 5 lakhs आहे. सो कन्सिडर करू शकतात बरीचशी मुलं. सर 38 चा डेटा परत एकदा दाखवाल का अनिकेत जी? सर्व तुमच्या म्हणजे मी मान राखू शकतो तुमचा, पण इच्छा असूनही राखू शकत नाही कारण आपल्याला पुढे जायचं आहे. आता मागे वळलो तर मग पुन्हा तेवढाच वेळ जाईल आपला सगळ्यांचाच. सो काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला सर्व मुलींचे बॅरेटे भेटणार आहेत आणि तेव्हा तुम्ही त्या त्या स्थळाचा फक्त नंबर नोट करून घ्या. जेव्हा तुम्हाला ती पीडीएफ फाईल भेटेल त्यामध्ये तो नंबर शोधायचा, ते सर्व पाहायचं, त्याला कॉल करायचा सॉरी व्हॉट्सअप करायचं किंवा मेसेज करायचा आणि मग कॉलवरती बोलणं करायचं. व्हेरी सिम्पल. तुमचं बॅरेट ऑफ ज्या नंबरला असेल सर त्या नंबरला दिसेल.
त्यांचं नाव येत नाही आहे, मोबाईलचं नाव येत आहे. एनीवेज ठीक आहे. सो हे स्थळ होतं नंबर 42 च. 43 ला आहेत योगिता अजय मांडे, या यांचा स्वतःचा बिझनेस आहे, कुणबी समाजाचे आहेत, उल्हासनगरचं स्थळ त्यांना अपेक्षित आहे, 50K to 1 lakh इन्कम आहे त्यांचा. नंबर 44 ला आहेत सारिका अशोक भालेराव, या 41 एजचे आहेत, 5.5 हाईट आहे, अनमेरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, यांना इन्कम पर इयर आहे 50K to 1 lakh, बुद्धिस्ट आहेत आणि बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे त्यांना, आणि जे मुंबई मधलं असेल असं. नंबर 45 ला आहे तो कोमल रावसाहेब उबाळे, यांचं एज आहे 33, अनमेरिड आहेत आणि 96 मराठा आहेत पुण्याच्या, त्यांना पुण्यातलं स्थळ हवं आहे आणि त्यांना कास्टचं काही बॅरियर नाही आहे, कास्ट कोणतीही असेल चालेल. विद्या रमेश कांबळे, ह्या आहेत एज 22 आहे, ह्यांचं 5.2 हाईट आहे, चांबार आहेत कास्टने आणि त्यांना चांबार स्थळ हवं आहे मुंबईतलं. मनीषा गागुडे, मनीषा गागुडे यांची कास्ट बुद्धिस्ट आहे, एज आहे 27, 5.3 हाईट आहे, बुद्धिस्ट आहेत ह्या, तर त्यांना बुद्धिस्ट समाजातलं स्थळ हवं आहे जे मुंबई मधलं असेल असं. ओके सो नंबर 48 ला आहेत स्नेहा राजकुमार वासेकर, अनमेरिड आहेत ह्या, बुद्धिस्ट कास्टच्या वर्धा सिटीतल्या आणि त्यांना बुद्धिस्ट कास्ट मधलंच वर्धा सिटीतलंच स्थळ हवं आहे. इन्कम यांचा 1 lakh to 2.5 lakh आहे. नंबर 49 ला आहेत संगीता विश्वनाथ इंगोले, यांचं एज आहे 30, अनमेरिड आहेत ह्या, पुण्याच्या आहेत बुद्धिस्ट कास्टच्या, यांना पुण्यातलं स्थळ हवं आहे जो बुद्धिस्ट असेल आणि इन्कम यांचं आहे 50K to 1 lakh पर इयर. नंबर 50 ला आहे तर अस्मिता वामन लाबदे, लाबदे या 35 इयर्सच्या आहेत आणि 5.4 हाईट आहे यांची, डायव्होर्सी आहेत आणि 96 मराठामध्ये स्थळ पाहत आहेत मुंबईतलं. 1 lakh to 2.5 lakh इन्कम आहे यांचा. नंबर 51 ला आहे तर नेहा शेखर पाटील, यांचं एज आहे 39, 5.3 हाईट आहे, विडोर आहेत या आगरी समाजाच्या आणि त्यांना आगरी स्थळच अपेक्षित आहे जे मुंबईतलं असावं. नंबर 52 ला आहेत पूजा संजय येवाळे, यांचं येवले, यांचं एज 21 आहे आणि देशस्थ मराठा आहे या, अनमेरिड आहे, देशस्थ मराठा स्थळ हवं आहे त्यांना म्हणजे असावं अहमदनगर अशी त्यांची अपेक्षा आहे. इन्कम त्यांचा 50K to 1 lakh आहे. नंबर 53 ला आहेत मनाली संजय कांबळे, यांचं एज आहे 27, 4.1 हाईट आहे, अनमेरिड आहेत या, बुद्धिस्ट समाजाच्या ठाण्याच्या आहेत, यांना बुद्धिस्ट समाजातलं स्थळ हवं आहे मुंबईतलं. इन्कम यांचा 2.5 lakh to 5 lakh आहे. नंबर 54 ला आहेत रागिनी दत्तात्रय गायकवाड, यांचं एज आहे 35, 5.2 हाईट आहे, डायव्होर्सी बुद्धिस्ट कास्टच्या आहेत या, डायव्होर्सी आहेत आणि यांना बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे कोणत्याही सिटीतलं असेल तरी चालेल. ओके नंबर 55 ला आहेत रजनी भिका ससाने, यांचं एज आहे 28, 5 हाईट आहे, अनमेरिड बुद्धिस्ट आहेत आणि त्यांना बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे मुंबईतलं. इन्कम यांचा 2.5 to 5 lakhs असा आहे. श्वेता गिरीश देशपांडे या अनमेरिड आहेत, 31 एजच्या आहेत, 5.3 हाईट आहे यांची आणि ब्राह्मण आहेत या अकोल्याच्या, त्यांना पुण्यातलं स्थळ अपेक्षित आहे जे 96 मराठा असावं किंवा ब्राह्मण. नंबर 57 ला आहे तर अमृता प्रशांत शिंदे, यांची यांचं एज आहे 30, हाईट 5 आहे, डायव्होर्सी आहेत या, 96 मराठा आहेत सोलापूरच्या, त्यांना कोणतंही स्थळ चालेल आणि कोणतीही सुटी चालेल. सो लेट्स गो अहेड आणि मुलांचे पण बॅरेटे बघू आपण. नंबर 26 ला आहेत स्वप्नील भिवाजी दावभट, यांचं एज आहे 30, हाईट आहे 5.7, अनमेरिड आहेत ते आहेत आणि प्रायव्हेट सर्व्हिस जॉब करतात. 1 lakh to 2.5 lakh इन्कम आहे, कास्ट त्यांना कोणतीही चालेल फक्त मुंबईतली असावी असं त्यांचं म्हणणं आहे.
कृष्णा नाना गुरु हे आहे 31 इयर्सचे, 5.7 हाईट आहे, अनमॅरिड आहेत आणि गुरव कास्टचे आहेत. त्यांना गुरव किंवा लिंगायत कास्ट अपेक्षित आहे. आणि सिटी कोणती असेल? चालेल. नंबर 28 ला आहे मोहन सुरेश महापुरे. त्यांचं एज आहे 26, 5.3 हाईट आहे, अनमॅरिड आहे, तेली कास्टचे अकोल्याचे आहेत. त्यांना अकोल्यामधलं तेली कास्टचं स्थळ अपेक्षित आहे. नंबर 29 ला आहेत नितेश पांडुरंग काळेकर. यांचं एज आहे 31, हाईट आहे 5.7, अनमॅरिड आहेत, हे कुणबी समाजाचे. ओके ठीक आहे ठीक आहे. मानेजी तुमचं घेते आता नेक्स्ट. आणि तुम्ही प्रत्येक शाळानंतर कमेंट देऊ नका, तुम्ही हे नको ते नको. तुम्ही स्वतः पाहू शकता घरी बसल्या. तुम्हाला ती PDF येणार आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ओके. नंबर 30 ला आहेत पर्सनल डिटेल्स आहेत मच्छिंद्र गोविंद मेमाणे. हे 38 चे आहेत. ह्यांचं हाईट आहे 5.7, अनमॅरिड आहेत आणि 96 कोटी मराठा आहेत. हे यांचा इन्कम ही आहे छान आहे, म्हणजे 1 लाख टू 2.5 लाख इन्कम आहे. 96 कोटी मराठा आहेत. पुण्याच्या त्यां पुण्याचं स्थळ त्यांना हवं आहे. सो ज्या 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 कोणाला असं स्थळ अपेक्षित आहे ते अप्रोच करू शकतात. नंबर 31 ला आहे द अंबाजी पांडुरंग अग्रवाले. यांचं एज आहे 31, 5.6 हाईट आहे, ओन बिझनेस आहे यांचा. 10 लाख और अबाव यांचा इन्कम आहे. वाव गुड. 96 सॉरी 96 कोटी मराठा त्यांचा कास्ट आहे. त्यांना अपेक्षित पण 96 कोटी मराठाच आहे. एक्सपेक्टेड सिटी कोणतीही असेल चालेल. नंबर 32 ला आहे तर प्रदीप विठ्ठल वाळके. यांचे एज आहे 33, यांची हाईट आहे 5.9, अनमेरिड आहेत. ह्या वैष्णवी कास्टच्या आहेत आणि वैश्वणी कास्टच्या आहेत आणि त्यांना वैश्वणीच कास्ट मधलं स्थळ हवं आहे. सिटी कोणती असेल चालेल. इन्कम त्यांचा 2.5 टू 5 लाख आहे. अभिजित बाळासाहेब हिरुगडे. यांचं एज आहे 29, हाईट आहे 5.5 आणि यांना स्थळ अपेक्षित आहे 96 कोटी मराठा भंडारी किंवा कुठल्याही कास्ट. पण आणि सिटी सुद्धा कोणती असेल चालेल. ते स्वतः कोल्हापूरचे आहेत, अनमेरिड आहेत. सो इन्कम त्यांचा 1 लाख टू 2.5 लाख आहे. नेक्स्ट 34 नंबरला आहेत अश्विन प्रकाश पेडणेकर. यांचं एज आहे 38, हे अनमेरिड आहेत, 5.3 हाईट आहे यांची, भंडारी कास्टचे आहेत आणि त्यांचा इन्कम आहे 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स. स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा, भंडारी कास्टचा आहेत आणि भंडारी कास्टचं अपेक्षित आहे. मुंबई मधलं स्थळ असावं असं त्यांची इच्छा आहे. मुलींमध्ये नंबर 58 ला पाहूयात. नंबर 58 ला आहेत मनाली बाबासाहेब कदम. यांचं एज आहे 26, हाईट आहे 5.3, अनमॅरिड, चांभार कोल्हापूरच्या आहेत ह्या आणि चांभार कास्ट मध्येच पाहतात स्थळ जे कोल्हापूरचं असावं. यशश्री विजय पांगुल. यांचं एज 26 आहे, हाईट 5.2 आहे, कुणबी समाजाच्या आहेत, अनमेरिड आहेत, अमरावतीचे आहेत. त्यांना स्थळही अपेक्षित आहे कुणबी समाजातच, अमरावती मधलं. नंबर 60 ला आहे तर पूजा गजानन सपाकल. एज 23 आहे, हाईट 4.6 आहे, अनमेरिड आहेत, देशस्थ मराठा आहेत आणि उल्हासनगरच्या आहेत. त्यांना स्थळ ही देशस्थ मराठा मधलंच हवं आहे, उल्हासनगरचं. आणि त्यांची इन्कम आहे इयरली 50K to 1 लाख. नंबर 61 ला आहे तर सोनू दत्तात्रय मैन. यांचं एज आहे 23, हाईट आहे 5.4, डायवोर्सी आहेत आणि माळी कास्टचे आहेत. त्यांना स्थळ ही माळी कास्टच हवं आहे आणि पुण्यातलं असावं. नंबर
पर्सनल डिटेल मध्ये नंबर 62 ला आहेत रसिका विश्वास मोहिते, या 24 एजच्या आहेत, हाईट 5 आहे, न्हावी समाजाचा असून घनसोली सिटीच्या आहेत, या अनमॅरिड आहेत. त्यांचं इन्कम आहे 50K to 1 lakh, न्हावी समाजाच्या आहे, सगळं अपेक्षित आहे त्यांना मुंबई मधलंच. नंबर 63 ला आहेत गायत्री बापू नांद्रे, त्यांचं एज आहे 27, 5.5 हाईट आहे, आणि कुणबी समाजाच्या आहेत, ह्या अनमॅरिड आहेत, नाशिकच्या आहेत, त्यांना स्थळही नाशिक मधलंच हवं आहे कुणबी समाजाचं. इन्कम 50K to 1 lakh आहे यांचा. नंबर 64 ला आहेत नमिता नितीन कांबळे, ओके, यांचं एज आहे 27, 4.7 हाईट आहे, अनमॅरिड बुद्धिस्ट आहेत, मुंबईच्या आहेत, त्यांना स्थळही मुंबई मधलंच हवं आहे बुद्धिस्ट क्लासचं. इन्कम त्यांचा आहे 1 lakh to 22.5 lakh. नेक्स्ट आहे 65 ला धनवर्षा महादेव चाकरे, एज 32 आहे यांचं, 5.2 हाईट आहे, डायव्हर्सी आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, आणि पुण्यातलं स्थळ पुण्यातले आहेत, त्यांना मुंबई मधलं स्थळ अपेक्षित आहे जे बुद्धिस्ट कास्ट मधलं असावं. इन्कम 50K to 1 lakh. नंबर 66 ला आहेत रीता भास्करजी लाखे, बट एज आहे 30, 5.3 हाईट आहे, डायव्हर्सी आहे, टेलिकास्ट आहेत, नागपूरचे आहेत, टेलिकास्ट मधलं स्थळ त्यांना अपेक्षित आहे जे नागपूरचं असेल असं. ओके, नंबर 67 ला आहेत ऐक ना जस्ट अ सेकंड गाइस. ओके, नंबर 67 ला आहेत पूजा राजेंद्र ठाकरे, 27, एज 27 आहे यांचं, हाईट 5.3 आहे, डायव्हर्सी आहे, कुणबी समाजाच्या, यवतमाळ सिटीच्या आहेत, त्यांना कुणबी स्थळ आहे यवतमाळ सिटी मधलं. नंबर 68 ला आहेत लेस एज्युकेशन लेस सॅलरी प्रोफाइल्स आर हिअर काइंडली शो फॉर ग्रॅज्युएट गर्ल्स अँड बॉयज. दीपाली शिवाजी थोरा, सी ऍक्च्युली देर आर प्रोफाइल्स ऍज यू विश, बट यु नो इथे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं होतं मिळण्यासाठी, दोज प्रोफाइल्स आर ओनली अवेलेबल हिअर. यू इफ यू वॉन्ट व्हरायटी ऑफ प्रोफाइल्स टू सी एंड विजिट, यू कॅन डेफिनेटली गो टू आवर वेबसाईट, दॅट इज अ बेटर ऑप्शन फॉर यू, है ना. क्योंकि कारण तिकडे तुम्हाला खरंच 3 ते 4 हजार मुलांची सर्व उपलब्ध आहे, 4 हजारपेक्षा जास्त मोर दॅन 4000 मुलींची सर्व उपलब्ध आहेत. सो डेफिनेटली ते एक बेटर ऑप्शन राहील तुमच्यासाठी. मिळावा आपण एक जागरूकता किंवा काय म्हणतात त्याला, एक अवेअरनेस आणावं सर्वांमध्ये, ह्यासाठी घेतोय. शक्यतो मेळाव्यामध्ये म्हणजे रेशो पाहिलं तर 10-1 लग्न जोडली आहेत मेळाव्यामध्ये, जास्त नाही, पण नेहमी वेबसाईट वरूनच लग्न जास्त जोडायचा रेशो दिसलेला आहे आम्हाला, आणि आम्ही जनरली प्रयत्न करतोय तुम्हाला हा एक मेळावा आहे ज्याचा एंट्रो आम्ही मस्त देतो आहे आपल्या कंपनीचा, ह्यातून लग्न जोडलं तर अतिउत्तम, इट्स वेल अँड गुड. पण डेफिनेटली जर लग्न जोडण्यासाठी लग्नासाठी जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल, सिरियसली प्रयत्न करत असाल, तर वेबसाईट इज दी ओनली बेस्ट ऑप्शन फॉर यू गाईज. ठीक आहे, थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच फॉर प्रेझिंग अस, युअर वर्क इज व्हेरी नाईस असं म्हणताय दीपालीजी, थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच, रिअली अप्रिशिएट. ओके, सो नंबर 68 ला आहेत कोमल नारायणकर, यांचं एज आहे 23, या 5.6 हाईटच्या आहेत, डायव्हर्सी आहेत, ढोर कास्टच्या आहेत, त्यांना ढोर समाजातच स्थळ आहे मुंबईमधलं. 69 नंबरला आहेत वैशाली गांगुर्डे, यांचे एज आहे 38, या 4.5 हाईटच्या आहेत, मॅमॉर्सी बुद्धिस्ट समाजाच्या आहेत, आणि कल्याण मधल्या आहेत, त्यांना बुद्धिस्ट स्थळ हवं आहे मुंबईमधलं.
सोनाली दत्तात्रय मोहिते या 22 एज च्या आहेत, 5.5 हाईट आहे त्यांची, अनमॅरिड आहेत, मांकासच्या आहेत पुण्यातल्या, त्यांना पुण्यातलं स्थळ हवं आहे जे मांकासचं असेल असं. नंबर 71 ला आहेत प्रांजली, प्रांजली विजय धोबरे, ह्यांचं एज आहे 23, हाईट 5 आहे, अनमॅरिड आहेत, आदिवासी कास्टच्या आहेत, वर्धा सिटीच्या आहेत, त्यांना वर्धा सिटी मधलंच स्थळ हवं आहे आणि ते आदिवासी कास्ट असावं असं आहे त्यांचं म्हणणं. ठीक आहे. नंबर 72 ला आहेत शिवानी उमेश मालेकर, ह्या 23 एजच्या आहेत आणि 5.4 हाईट आहे यांची, देशस्थ मराठा आहेत कोल्हापूरच्या आणि त्यांना कोल्हापूर मधलंच देशस्थ मराठा स्थळ अपेक्षित आहे. चैताली दत्तात्रय जाधव, एखादं स्थळ, सॉरी सॉरी टू इंटरप्ट, एखादं स्थळ बघता बघता तुम्हाला वाटत तुम्ही वाचताना लगेच स्क्रॉल करून जाते ते वरती, तुम्हाला व्यवस्थित पाहता येत नाही त्याचे डिटेल असं होत असेल, नंबर नोट करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला ही सेम फाईल तुम्हाला ऍज अ पीडीएफ शेअर होणार आहे, तेव्हा तुम्ही व्यवस्थित नीट आपल्या हिशोबाने बघू शकता. ठीक आहे. नंबर 73 ला आहेत चैताली दत्तात्रय जाधव, यांचं एज आहे 24, 5.3 हाईट आहे, अनमॅरिड आहेत ह्या आणि पालघरच्या आहेत कोळी समाजातल्या, त्यांना कोळी समाजातलं स्थळ हवं आहे जे मुंबईतलं असेल असं. इन्कम त्यांचा 1 लाख to 1.5 लाख आहे. गुड. नंबर 74 ला आहेत प्रिया पूर्वेश पाटोळे, यांचं एज आहे 38, 5.4 हाईट आहेत, विडोवर आहेत ह्या, देशस्थ मराठा आहेत आणि पुण्याच्या आहेत, त्यांना स्थळही पुण्यातलंच असावं असं म्हणणं आहे आणि देशस्थ मराठा असावं. सो नंबर 75 ला आहेत शुभांगी विनोद कांबळे, यांचं एज आहे 37, 4.11 हाईट आहे आणि डायव्होर्सी आहेत, बुद्धिस्ट कास्टचे असून पुण्यातले आहेत, त्यांना स्थळही बुद्धिस्ट कास्ट मध्येच असावं आणि पुण्यातलं असावं असं आहे. नेक्स्ट नंबर 76 ला आहेत रुपाली अण्णा बारकडे, यांचं एज आहे 29, 5.6 हाईट आहे, अनमॅरिड आहेत ह्या, धनगर समाजाच्या आहेत आणि मुंबईमधलं स्थळ अपेक्षित आहे जे धनगर समाजाचं असेल असं. अनमॅरिड आहेत, धनगर समाजाच्या आहेत, त्यांना स्थळही धनगर समाजाचं हवं आहे, मुंबईमधलं स्थळ असावं असं अपेक्षित आहे. त्यांचा इन्कम आहे 50K to 1 lakh, सो काइंडली कन्सिडर इफ यू गाईज, हा ज्यांना ज्यांना असं अपेक्षा आहे की स्थळ असं असावं तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. तृप्ती कालम कमलाकर बांगरे, नंबर 20, सॉरी यांचा नंबर आहे 77, एज आहे 27, हाईट आहे 5.2, अनमॅरिड असून सोनार कास्टच्या आहेत या, नागपूरच्या, आणि त्यांना सोनार कास्ट मधलंच स्थळ अपेक्षित आहे नागपूरचं. नंबर 78 ला आहेत गायत्री नरेशराव मेश्राम, यांचं एज आहे 23, 5 हाईट आहे यांची, अनमेल आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत आणि अमरावतीच्या असून त्यांना अमरावती मधलंच बुद्धिस्ट कास्ट मधलं स्थळ हवं आहे. नंबर 79 ला आहेत पूनम हरिभाऊ मेश्राम, यांचं एज आहे 28, हाईट आहे 5, अनमेल आहेत ह्या, यवतमाळच्या आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या, त्यांना बुद्धिस्ट स्थळ हवं आहे यवतमाळचं. नंबर 80 ला आहेत सुरेखा विजय खालसे, एज आहे 34, 5.3 हाईट आहे यांचे, अनमेरिड आहेत ह्या, मातंग समाजाच्या आहेत आणि त्यांना ठाण्यातलं स्थळ हवं आहे जे मातंग समाजाचं असेल, 50K to 1 lakh इन्कम आहे यांचा. नंबर 81 ला आहेत अंजली शशिकांत गंगावने, या अनमेरिड आहेत, एज 28 आहे, हाईट 5 आहे आणि बुद्धिस्ट समाजाच्या असून त्यांना कल्याण मधलं स्थळ हवंय, कल्याण मधलं स्थळ हवंय त्यांना, बुद्धिस्ट कास्ट असणार. गुड. लेट्स गो अहेड. नंबर 82 ला आहे ज्ञानेश्वरी गणेश गवळी, यांचं एज आहे 21, हाईट आहे 5.2 आणि मांग समाजाच्या असून त्या नांदेडच्या आहेत, त्यांना नांदेड मधलं स्थळ हवंय जे मांग समाजाचं असेल. ओके गुड. आणि नंबर 83 ला आहेत वैशाली दीपक उंबरकर, यांचं एज आहे 24, हाईट 5 आहे आणि न्हावी समाजाचा असून त्या नागपूरच्या आहेत, पण त्यांना स्थळ पुण्याचं अपेक्षित आहे जे न्हावी समाजातील असेल. ओके लेट्स गो अहेड. आणि सी 84 नंबर ला आहेत रोशनी लीलाधार रसाव, एज 28 आहे यांचं, हाईट 5.1 आहे,
धनगर समाजाच्या आहेत या अनमॅरिड आहेत आणि नागपूरच्या असून त्यांना नागपूर मधलंच स्थळ अपेक्षित आहे धनगर समाजाचं. मनीषा सुनील मायकर या नंबर 85 ला आहेत, डायवोर्सी आहेत, एज यांचं 26 आहे, हाईट 5 आहे, 96 गुणी मराठा आहेत आणि मुंबईचे आहेत, त्यांना मुंबई मधलंच स्थळ अपेक्षित आहे. ओके, त्या म्हणतात की त्यांना मुंबई मधलं स्थळ अपेक्षित आहे, म्हणजे बुद्धिस्ट कास्ट असेल, स्वतः 96 गुणी मराठा आहेत त्या. काही एररही असू शकतो, टायपिंग मिस्टेक असू शकते, ह्युमन एरर असू शकतो गाईज. सगळं तुम्ही जेव्हा यांच्याशी किंवा कोणाशी संपर्क साधाल तेव्हा ते पडताळून घ्या की तुम्ही अशी इन्क्वायरी दिली होती योग्य आहे की नाही. ठीक आहे, याने दोन दोन लाख वरती उभे आणि मध्ये बसले असे. ओके, सो नंबर 34 ला मेल मध्ये आहेत अश्विन पेडणेकर जी, यांचं एज आहे 38, अनमॅरिड आहेत, हे भंडारी कास्ट मुंबईचे, त्यांना मुंबई मधलंच भंडारी कास्ट स्थळ आहे. ठीक आहे, इन्कम त्यांचा 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स आहे. नंबर 35 ला आहेत तेजस वसंतराव सिधान सारू, सॉरी बघा माझ्याकडनं काही प्रोनाऊन्सिएशन मिस्टेक होत असतील, चुकून वाचण्यामध्ये मिस्टेक होत असेल तर प्लीज माफ करा ऍडव्हान्स मध्ये, है ना. काही आडनाव जरा जोडाक्षर असल्यामुळे थोडीशी प्रॉन्स करताना माझ्याकडून चूक होऊ शकते, ह्युमन एरर. ओके ओके, सो यांचं एज आहे 27, 5.7 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, हे 96 गुणी मराठा आहेत, भुदरगडचे आणि त्यांना कोल्हापूरचं स्थळ अपेक्षित आहे, कोणत्याही कास्ट मधलं असेल चालेल. नंबर 36 ला आहेत मनोज दादा गायकवाड, यांचं एज आहे 35.4 हाईट आहे, अनमॅरिड बुद्धिस्ट आहेत आणि त्यांना कोणत्याही सिटी मधलं स्थळ चालेल, फक्त बुद्धिस्ट असावं अशी अट आहे. इन्कम त्यांचा 2.5 टू 5 लॅक्स असा आहे, तो छान इन्कम आहे, कन्सिडर करू शकता मुलींना. नंबर 37 ला आहेत शार्दुल रमेश माखामले, हो 33 आहे त्यांचं, हाईट 5.8 आहे, अनमॅरिड आहेत आणि 96 गुणी मराठा मावळ सिटी मधले आहेत, त्यांना कुठलीही सिटी चालेल, फक्त 96 गुणी मराठा असावं स्थळ अशी अट आहे. इन्कम त्यांचा आहे 1 लॅक टू 2.5 लॅक्स. नेक्स्ट आपण नंबर 38 ला पाहूयात विकी गुलाब विटकर, यांचं एज आहे 29, 5.5 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, वडार कास्टचे आहेत आणि पुण्यातले आहेत ते, त्यांना सिटी कोणतीही चालेल पण वडार कास्टचे असावे मुलगी अशी अट आहे. आणि इन्कम त्यांचा 1 लॅक टू 2.5 लॅक्स आहे, सो आणि कोणी असेल वडार कास्ट तर नक्की अप्रोच करू शकता यांना. नेक्स्ट नंबर 39 ला आहेत मनोहर नंद नादकुमार सिन्नरकर, हे आपले काय म्हणतात त्याला, एज यांचं 25 आहे, 5.5 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, माळी समाजाचे आहेत, अहमदनगरचे आहेत, इन्कम त्यांचा 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स आहे आणि त्यांना स्थळ अपेक्षित आहे माळी समाजाचं, जे अहमदनगरच असेल. नंबर 40 ला आहेत राजेश पुरुषांना सावार्डेकर, यांचे एज आहे 34, 5.2 हाईट आहे, 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स इन्कम आहे, कास्ट त्यांना कोणतीही चालेल, प्रेफरेबल भंडारी चांभार आणि कोलगी. एक्सपेक्टेड सिटी कोणतीही असेल चालेल. नंबर 40 मधला आहेत अनिल धुडाकू गायकवाड, यांचं एज आहे 27, 5.6 हाईट आहे, नावी समाजाचे आहेत, सोयगावचे आहेत आणि त्यांना नावी समाजातलंच स्थळ अपेक्षित आहे, जे किंवा नाही कोणत्याही कास्ट चालेल त्यांना आणि कोणत्याही सिटी मधलं स्थळ चालेल त्यांना, स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा, 1 लॅक टू 2.5 लॅक्स इन्कम आहे. नेक्स्ट नंबर 42 ला आहेत शैलेश प्रकाश अन्नम शेठ, यांचं एज आहे 40, हाईट आहे 5.5, अनमेड आहेत, या बानिकास्ट हे बानिकास्टचे,
आणि त्यांना वाणी त्यांना कोणत्याही कास्ट सर्व्हिस चालेल, कोणत्याही सिटी चालेल. इन्कम त्यांचं 2.5 लॅक्स टू 5 लॅक्स आहे, सो कन्सिडर करू शकता मुलींना. नंबर 43 ला आहेत आकाश सदाशिव रेंडालकर, यांचं एज आहे 26, हाईट आहे 5.6, अनमेरिड आहे आणि 96 मराठा मध्ये स्थळ पाहते, कोल्हापूरचं स्थळ अपेक्षित आहे त्यांना. इन्कम त्यांचा 1 लाख टू 2.5 लॅक्स असा आहे. नंबर 44 ला आहेत आराध्य सुहास चिंदनकर, त्यांचं एज आहे 27, 5.5 हाईट आहे, अनमेरिड आहेत, हे कुंभार कास्टचे आहेत आणि मुंबई मधले असून त्यांना सिटी कोणती असेल चालेल, पण कुंभार कास्टच मुलगी हवी असं आहे त्यांचं म्हणणं. नेक्स्ट नंबर 45 ला आहेत विद्याधर तानाजी बागवे, एज यांचं 36 आहे, 5.6 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, 96 सॉरी 96 मराठा, त्यांची कास्ट असून कळव्याचे आहेत ते, त्यांना स्थळही 96 मराठा असावं असं आहे आणि रत्नागिरीचं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर 46 ला आहेत सीताराम दत्ताराम रावले, त्यांचं एज आहे 33, हे आहेत अनमॅरिड आणि 96 मराठा असून महाडचे आहेत हे, त्यांना स्थळ कोणत्याही सिटीतले चालेल पण 96 मराठा असावं असं म्हणणं आहे. नंबर 47 ला आहेत रोहन दीपक उतेकर, सो रोहनजींचं एज आहे 30, त्यांचे हाईट आहे 5, अनमेरिड आहेत ते, 96 मराठा आहेत, वर्डीचे राहणारे आहेत, त्यांना स्थळही अपेक्षित आहे 96 मराठाचं असावं असं आणि मुंबईचं असावं असं म्हणणं आहे. पर्सनल डिटेल मध्ये आपण पाहतोय नंबर 48 ला प्रकाश गोविंद कांबळे, जे कांबळे आहेत त्यांचं एज आहे 24 आणि हाईट आहे 4.1, अनमेरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, बारामतीचे आहेत, त्यांना बुद्धिस्ट कास्टचं स्थळ हवं आहे, कोणत्याही सिटीतलं असं चालेल. नंबर 49 ला आहेत श्रीकांत सोपान निकम, त्यांचं एज आहे 28, 5.1 हाईट आहे, अनमेरिड आहे, उल्हासनगरचे असून त्यांचं कास्ट आहे 96 मराठा, स्थळ आहे त्यांना 96 मराठाच हवं आहे, कोणत्याही सिटीतलं असेल चालेल. इन्कम त्यांचा 1 लाख टू 2.5 लॅक्स असा आहे. ओके, नंबर 50 ला आहेत मनोहर गणपत कुठे, त्यांचं एज आहे 32, 5.11 हाईट आहे, अनमेरिड आहेत, हे आगरी समाजाचे पेनचे आहेत, त्यांना एक्सपेक्टेड कास्ट आहे आगरी कोळीमध्येच किंवा आणि पण सिटी मात्र कोणतीही चालेल. पर्सनल डिटेल मध्ये आपण पाहतोय नंबर 51 अमोल रामचंद्र पाटील, यांचं एज आहे 26, 5.9 हाईट आहे, अनमेरिड आहेत, तांबार कास्टचे आहेत, वाशिम सिटीतले आहेत आणि आपल्याला कास्ट मध्ये कोणतीही कास्ट चालेल, फक्त सिटी वासी असावी वाशिम असावी असं आहे. प्रायव्हेट सर्व्हिस जॉब करतात ते, त्यांचं इन्कम 1 लाख टू 2.5 लाख आहे. दीक्षाजी हा इन्कम इयरली आहे प्रत्येकाचा, इकडे बघा ना लिहिले आपण इन्कम पर इयर. काही गोष्टी असू शकतात ह्युमन एरर मुळे माइट बी चुकीचं टाईप झालं असतात, तुम्ही एकदा कन्फर्मही करू शकता त्यांच्याकडनं जेव्हा तुम्हाला भेटेल डेटा. ओके, आता मुलींचे स्थळ पाहूयात आपण. अच्छा, ज्या मुलींनी पेड केलंय त्यांना त्यांना भेटेल डेटा ना. बर, नंबर 86 ला आहेत मेघा बाळ सुतार, आता यांचं एज आहे 25, एज सॉरी हाईट आहे 5, अनमॅरिड आहेत, सुतार कास्टच्या कोल्हापूरच्या आहेत या आणि कोल्हापूरच स्थळ त्यांना अपेक्षित आहे सुतार कास्ट. नंबर 87 ला आहेत कीर्ती शशिकुमार बोंदाडे, यांचं एज आहे 26, यांची हाईट आहे 5.1, अनमेरिड आहेत, ह्या बुद्धिस्ट कास्टच्या नागपूर मधल्या आहेत आणि बुद्धिस्ट स्थळ सर्व त्यांना नागपूर मधलं.
नंबर 88 ला आहे तर प्रगती नाना गवई, यांचं एज आहे 31, हाईट 5.2, अनमॅरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या, कल्याणला राहतात आणि त्यांना मुंबई मधलं स्थळ अपेक्षित आहे जे बुद्धिस्ट असेल असं. आणि इन्कम त्यांचा 5 लॅक्स टू 10 लॅक, 10 लॅक्स आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिस आणि जॉब करतायत. सो गुड प्रोफाइल. नंबर 89 ला आहेत रोहिणी दत्तू जाधव, 1 लॅक, सॉरी, यांचं एज आहे 22, हाईट आहे 5.4, नाशिकच्या आहेत ह्या, शहाण्णव गुळे भराठा आहेत, अनमेल आहेत, नाशिक मधलं स्थळ त्यांना हवं आहे जे शहाण्णव गुळे भराठा असेल. नंबर 90 ला आहेत दिव्या रामेश्वर मुन्ने, यांचं एज 29 आहे, हाईट 5.1, डायव्होर्सी आहेत ह्या, शहाण्णव गुळे मराठा कास्ट आहे यांची आणि मुंबईतल्या असून त्यांना मुंबई मधलंच शहाण्णव गुळे मराठा स्थळ हवं आहे. नंबर 91 ला आहेत समृद्धी सुनील म्हात्रे, ह्या बिडोर आहेत, आगरी समाजाच्या, रायगडच्या आहेत, त्यांना आगरी समाजातलं स्थळ हवं आहे जे रायगडचं असेल असं. इन्कम 1 लॅक टू 2.5 लॅक, ओन बिझनेस आहे यांचा. नंबर 92 ला आहेत वृक्षा कृष्णा निर्माले, यांचं एज आहे 24, हाईट आहे 5.4, अनमेरिड आहेत, चांबार कास्टच्या आहेत, कोल्हापूरच्या आहेत, त्यांना चांबार कास्ट मधलं स्थळ आहे कोल्हापूर. प्रियंका गणेशराव मानके, यांचं एक सेकंड, प्रियंका गणेशराव मानके यांचं एज आहे 32, 5.4 हाईट आहे, अनमेल आहेत या, शहाण्णव गुळे मराठा आहेत, अमरावतीच्या आहेत आणि त्यांना अमरावती मधलंच शहाण्णव गुळे मराठा स्थळ हवं आहे. नंबर 94 ला आहेत श्रद्धा अविनाश कांबळे, या बुद्धिस्ट आहेत, जालनाच्या आहेत, अनमेल आहेत आणि यांना बुद्धिस्ट स्थळ हवं आहे जालन्यातलं. नंबर 95 ला आहेत कंचन दत्तात्रय अंगरे, यांचं एज आहे 23, 5.5, सॉरी 4.5 हाईट आहे, डायव्होर्सी आहेत, शहाण्णव गुळे मराठा असून पुण्यातलं स्थळ आहे आणि पुण्यातलं स्थळ पाहत आहेत ते, कुठलीही कास्ट असेल तरी चालेल. नंबर 96 ला आहेत सोनाली विजयराव नागदेवटे, यांचं एज आहे 34, हाईट आहे 4.9, डायव्हर्सी आहेत ह्या, बुद्धिस्ट कास्टचे आहेत, त्यांना बुद्धिस्ट मधलं स्थळ अपेक्षित आहे. 1 लॅक टू 2.5 लॅक त्यांचं इन्कम आहे आणि बुद्धिस्ट कास्टचं स्थळ त्यांना अपेक्षित आहे नागपूर मधलं. नंबर 97 ला आहेत निशा प्रकाश राउंदल बर्थ, सॉरी, यांचं एज आहे 23, यांचं हाय, यांची हाईट आहे 5.4, अनमेरिड आहेत, कुणबी समाजाच्या, नाशिक मधले आणि त्यांना कुणबी समाजातलं स्थळ हवं आहे नाशिक मधलं. अश्विनी बालकृष्ण माने ह्या आहेत नंबर 98 ला, यांचं एज आहे 26, 5.2 हाईट आहे, अनमेरिड आहेत, वडार कास्टच्या आहेत, रत्नागिरीच्या, त्यांना वडार कास्ट मधलं स्थळ हवं आहे जे रत्नागिरीच असेल असं. नंबर 99 ला आहे तर भाग्यश्री रामकृष्ण मेहेरे, यांचं एज आहे 32, 5.2 हाईट आहे, अनमेरिड आहेत या, जळगावच्या आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या, आणि त्यांना जळगाव मधलं स्थळ हवं आहे जे बुद्धिस्ट कास्टचं असेल. 1 लॅक टू 2.5 लॅक त्यांचं इन्कम आहे. ओके, सो नंबर 100, 100, 100 नंबरला आहेत शर्वरी उत्तमराव फुलकर, यांचं एज आहे 36, या 5.1 हाईटच्या आहेत, अनमेरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या, चंद्रपूरच्या आहेत आणि बुद्धिस्ट समाजातलं स्थळ पाहत आहेत चंद्रपूर मधला. नंबर 101 ला आहेत तर छाया रूपसिंग जाधव, या नंबर, या सॉरी, या 32 एजच्या आहेत, 5.3 एज आहे, बंजारा कास्टच्या आहेत, अनमेरिड असून मुंबईच्या आहेत आणि त्यांना मुंबई मधलंच स्थळ अपेक्षित आहे बंजारा कास्टचं. इन्कम त्यांचा 5 लॅक्स टू 10 लॅक्स आहे अन्युअली.
विद्या दिलीप जाधव 102 नंबर 102 एज 31 आहे, 5.6 हाईट आहे, अनमेल आहे, 96 कुळे मराठा आहे, मुंबईचा असून मुंबई मधलं स्थळ त्यांना हवंय जे 96 कुळे मराठा असेल. नंबर 103 ला आहे नंदिनी नामदेव सूर्यकर 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 24 25 एज आहे यांचं आणि 5.2 हाईट आहे. डायव्हर्सी आहेत या बुद्धिस्ट समाजाच्या, अकोल्यामधल्या आहेत आणि त्यांना अकोल्यामधलं स्थळ हवे जे बुद्धिस्ट असेल. नंबर 104 ला आहे तर प्रतीक्षा राजकुमार राणगरी, या डायव्हर्सी आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या आहेत पुण्यातल्या आणि त्यांना सिटी कोणतीही चालेल त्यांना, पण बुद्धिस्ट कास्ट असावी असं त्यांचं म्हणणं आहे. इन्कम मात्र 5 लॅक्स, त्यांचा 5 लॅक्स टू 10 लॅक्स आहे. 105 नंबर 105 ला आहे तर रोहिणी शिवाजी विचित्र, यांचं एज आहे 31, हाईट आहे 5.4, डायव्हर्सी आहेत या 96 कुळे मराठा आहेत आणि त्यांना 96 कुळे मराठा किंवा भंडारी ब्राह्मण या समाजातलं चालेल सर, पुण्यातला असावा मात्र ही अट आहे. इन्कम त्यांचा आहे 2.5 टू 5 लॅक्स आहे. सोनाली मधुकर शिंगारे, यांचं एज 24 आहे, 5 आहे हाईट, अनमॅरिड आहेत या आणि बुद्धिस्ट समाजातलं पुण्यातलं पुण्यातलं आहे आणि मुंबई मधलं स्थळ आहे बुद्धिस्ट समाज. नंबर 107 ला आहे ज्योती मधुकर सिंगारे, यांचं एज आहे 22, हाईट आहे 5.5, अनमॅरिड आहेत ह्या आणि बुद्धिस्ट कास्टच्या पुण्यातल्या आहेत त्या, त्यांना मुंबई मधलं स्थळ अपेक्षित आहे बुद्धिस्ट कास्ट मधलंच. 108 नंबर 108 ला आहेत अर्चना अनिल मोहिते, अनमेरिड आहेत ह्या, बुद्धिस्ट समाजाच्या रत्नागिरीच्या आहेत, तसेच बुद्धिस्ट समाजातलीच त्यांना मुलगा समाजातलाच मुलगा त्यांना अपेक्षित आहे, मुंबईचा असावा, स्वतःचा ओन बिझनेस आहे त्यांचा, 1 लाख टू 2.5 लाख इन्कम आहे. नंबर 109 ला आहेत वैष्णवी पवार, हाईट आहे यांची 2 सॉरी हाईट आहे यांची 5.1, एज आहे 24, अनमेरिड आहेत ह्या, बुद्धिस्ट आहेत नाशिकच्या, त्यांना बुद्धिस्ट किंवा कोणतेही कास्ट चालेल पण नाशिकचा असावा अशी आहे. अश्विनी बालासो वायदंडे, या 26 एजच्या आहेत, 5.1 हाईट आहे यांची आणि अनमॅरिड आहेत, मातंग समाजाच्या असून कराडच्या आहेत या, त्यांना मातंगच हवा आहे मुलगा, कुठल्याही सिटीतला असेल चालेल. इन्कम 1 लाख टू 2.5 लॅक्स. त्यानंतर आहेत सृष्टी हरिश्चंद्र बोडे, ह्या डायव्हर्सी आहेत, एज यांचं 29 आहे, 5 हाईट आहे, तेली समाजाच्या समाजाच्या आहेत आणि सेलू सिटीच्या आहेत, सो त्यांना स्थळ ही सेलू सिटीतलं सगळं आहे तेली कास्ट म्हटलं. इन्कम त्यांचं 50K टू 1 लॅक आहे. नंबर 112 मानसी विजय मानसी एक सेकंड ओके. नंबर 112 ला आहे तर मानसी विजय कुमार कांबळे, यांचं एज आहे 24, हाईट आहे 5.2, मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे, त्या बुद्धिस्ट कास्ट आहेत नांदेडच्या, त्यांना नांदेडचं स्थळ आहे जे बुद्धिस्ट कास्ट मध्ये असेल. प्रशिला किशोर कांबळे, एज आहे 26, हाईट आहे 5.3, अनमॅरिड आहेत, ह्या बुद्धिस्ट कास्टच्या आहेत, मुंबईच्या आहेत, ग्रॅज्युएट टू पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक आहे, 1 लाख टू 2.5 लाख इन्कम आहे, बुद्धिस्ट किंवा कुठल्याही कास्ट चालेल त्यांना, फक्त मुलगा मुंबईचा असावा असं म्हणत. आता अंजली मॅडम आहेत ज्या रिलेशनशिप मॅनेजर आहेत तुमच्या, त्या कंटिन्यू करतील थोड्या वेळासाठी. मी पुन्हा येतोय तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येते, जेवढे प्रेझेंट आहेत त्याच्यासाठी सगळ्यांसाठी. सो शेवटपर्यंत राहा आणि जे सरप्राईज आहे ते तुमच्यासाठीच आहे, त्याचा फायदा तुम्हाला उचलता येईल जर प्रेझेंट असाल तर. ठीक आहे, लवकरच भेटू.
आवाज येतोय माझा सगळ्यांना? येत असेल तर हो म्हणून टाका कमेंट मध्ये. चालू करूया कंटिन्यू. ठीक आहे, तर 113 नंबरला आहेत प्रिशाली किशोर कांबळे. त्यांचं वय आहे 26, त्यांची हाईट आहे 5.3, अनमॅरिड आहेत त्या, बुद्धिस्ट गटच्या आणि मुंबई सिटीमध्ये आहेत त्या. आणि त्यांचं इन्कम आहे 1.1 लाख टू 2.5 लाख. बुद्धिस्ट कास्टच्या आहेत त्या आणि एक्सपेक्टेड कास्ट पण त्यांना बुद्धिस्ट किंवा एनी मध्ये असेल तरी चालेल. 114 नंबरला आहेत मृणालिनी राजेंद्र पाटील. एज आहे त्यांचं 30, उंची त्यांची 5.3 आहे, डिवोर्सी आहेत, 96 कुळी मराठा आहेत आणि कोल्हापूर सिटीमध्ये ते राहतात आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी पण कोल्हापूर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 115 नंबरला आहेत सविता चंद्रकांत कदम. त्यांचं एज आहे 29, हाईट आहे 5, विडोवर आहेत. त्यांचं कास्ट आहे 96 कुळी मराठा, पुण्यामधल्या आहेत त्या. इन्कम आहे 52K to 1 लाख. 96 कुळी मराठा एक्सपेक्टेड सिटी आहे, एक्सपेक्टेड कास्ट आहे सॉरी, आणि पुण्यामधली सिटी त्यांना एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट आहे 116 नंबर, दर्शना शशिकांत निरवणे. त्यांचं एज आहे 25, हाईट आहे 5.3, अनमॅरिड आहेत त्या, चांबार कास्टच्या, घाटकोपर मध्ये राहतात त्या आणि त्यांचं इन्कम आहे 5 लाख टू 10 लाख. चांगलं इन्कम आहे आणि चांबार कास्टचीच त्यांना अपेक्षा आहे मुंबई सिटीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके ठीक आहे. 117 नंबरला आहेत ऐश्वर्या गणेश जकाते. त्यांचं एज आहे 26, हाईट आहे 4.1, अनमॅरिड आहेत, माळी कास्टच्या आणि पुणे सिटी मध्ये राहतात त्या. त्यांचं इन्कम आहे 2.5 to 5 लाख. माळी कास्टचेच त्यांना एक्सपेक्टेशन आहे कास्टची आणि पुण्या सिटीमधले असावे स्थळ असं त्यांचं अपेक्षा आहे. पुढे आहेत 118 नंबरला शुभांगी संजीवन खरात. त्यांचं एज आहे 24, त्यांची हाईट आहे 5.4, अनमॅरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या, पुण्यामध्ये त्या राहतात आणि त्यांचं इन्कम आहे 50K to 1 लाख. बुद्धिस्ट कास्टच एक्सपेक्टेड आहे आणि सिटी कोणती असेल तरी चालेल त्यांना. ठीक आहे, पुढे बघूया आपण. 119 नंबरला आहेत पूजा श्याम कदम. त्यांचं एज आहे 25, हाईट आहे 5.1, डिवोर्सी असून बुद्धिस्ट कास्टचे आहेत. बालेश्वर सिटी एक्सपेक्टेड आहे त्यांना आणि कास्ट पण बुद्धिस्ट असावी. ठीक आहे, नेक्स्ट आहे 120 नंबरला आहे तृषाली शेंडे. एज आहे त्यांचं 27, हाईट आहे 5.1, अनमॅरिड आहेत
96 कोळी मराठा असून पुण्या सिटी मध्ये ते राहतात आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी पण पुणे आहे, पुणे हवे आहे आणि त्यांचं इन्कम आहे 50K to 1 लाख. नेक्स्ट आहेत 121 नंबरला आहेत नीलम बगल, त्यांचं एज आहे 32, डिवोर्से आहेत, उंची आहे 5 आणि 96 कोळी मराठा असून पुणे सिटी मध्ये ते राहतात पण त्यांना एक्सपेक्टेड सिटी हवी आहे मुंबई. 96 कोळी मराठा कास्ट हवी आहे आणि त्यांचं इन्कम आहे 50K to 1 लाख. नेक्स्ट नंबर आहे 122 नंदिनी नरेश चलवाडी, त्यांचं एज आहे 29, उंची आहे 5.6, डिवोर्सी असून 96 कोळी मराठा, त्यांना एक्सपेक्टेड सिटी आहे, त्या स्वतः 96 कोळी मराठा आहेत आणि त्या रसायनी सिटी मध्ये राहतात आणि एक्सपेक्टेड सिटी पण सेमच आहे त्यांची. ठीक आहे, पुढे 123 नंबरला आहेत कविता दीपक सोबले, त्यांचं एज आहे 33, उंची आहे 5.2, विडोवर आहेत, 96 कोळी मराठा कास्टच्या असून त्यांना नागपूर सिटी एक्सपेक्टेड आहे, त्यांचं इन्कम आहे 1 लाख to 2.5 लाख. ठीक आहे, पुढे जाऊया 124 नंबरला आहेत गायत्री सुरेश साखरे, त्यांचं एज आहे 39 आणि उंची आहे 5, डिवोर्सी असून सकुलशाली कास्ट आहे त्यांची, त्यांना कोणत्याही कास्ट मध्ये असेल तरी चालेल आणि सकुलशाली कास्ट मध्ये असेल तरीही चालेल, त्या राहतात आता सध्या ठाण्यामध्ये आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी कोणतीही असेल तरी चालेल. नेक्स्ट आहेत 125 नंबरला प्रिया हरी गडे, यांचं एज आहे 30, हाईट आहे 5.5, डिवोर्सी असून बुद्धिस्ट कास्टच्या आहेत, मुंबईमध्ये राहतात आणि त्यांचं इन्कम आहे 1 लाख to 2.5 लाख, त्यांना एक्सपेक्टेड कास्ट आहे बुद्धिस्ट आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी हवी आहे मुंबई. ठीक आहे, 126 नंबरला आहेत दीपाली गौरव पोते, त्यांचं एज आहे 23, हाईट आहे 4.8, अनमॅरिड असून 96 कुळी मराठा कास्टच्या आहेत आणि चेंबूर सिटी मध्ये त्या राहतात मुंबई मध्ये आणि 50K to 1 लाख इन्कम आहे त्यांचं, 96 कुळी मराठाच एक्सपेक्टेड आहे कास्ट त्यांना आणि एक्सपेक्टेड सिटी मुंबई मधलीच असावी, चेंबूर मध्ये असेल तरी उत्तम. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. वन हंड्रेड अँड 127 नंबरला आहेत ज्योती थोरवत, त्यांचं एज आहे 38, उंची आहे 5.5, 96 कुळी मराठा कास्ट मध्ये असून त्या अनमॅरिड आहेत आणि पुणे सिटी मध्ये त्या राहतात, त्यांना एक्सपेक्टेड सिटी पुणे आहे आणि 96 कुळी मराठा कास्ट त्यांना एक्सपेक्टेड आहे, त्यांचं इन्कम आहे 1 लाख to 2.5 लाख. नेक्स्ट आहेत 128 नंबरला दीपाली शिवाजी थोरवत, त्यांचं एज आहे 44, हाईट आहे 5.2, डिवोर्सी असून 96 कुळी मराठा कास्ट मधल्या आहेत, बेंगलुरु सिटी मध्ये त्या राहतात आणि एक्सपेक्टेड सिटी आहे पुणे, 96 कुळी कास्ट मध्येच त्यांना स्थळ हवं आहे, त्यांचं इन्कम आहे 2.5 to 5 लाख, चांगलं इन्कम आहे, मुलं अप्रोच करू शकतात. पुढे आहे 129 नंबरला शोभा श्याम खेस्त्री, एज आहे 25, हाईट आहे 5.2, डिवोर्सी आहेत त्या, 96 कुळी मराठा कास्ट मध्ये त्या स्थळ पाहतायत आणि त्यांची एक्सपेक्टेड सिटी आहे मुंबई, त्या स्वतःही मुंबईमध्ये राहतात, त्यांचं इन्कम आहे 50K to 1 लाख. त्यानंतर 130 नंबरला आहेत मोनिका रमेश साठे, 96 कुळी मराठा कास्टच्या असून अनमॅरिड आहेत, 27 एज आहे, 5 उंची आहे त्यांची आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी आहे पुणे, त्यांचं इन्कम आहे 1 लाख to 2.5 लाख. ठीक आहे, पुढे 131 नंबरला आहेत नेहा गौतम रामटेके, त्यांचं एज आहे 30, त्यांची उंची आहे 5.3, डिवोर्सी असून बुद्धिस्ट कास्टच्या आहेत, नागपूर सिटी मध्ये त्या राहतात आणि त्यांचं इन्कम आहे 1 लाख to 2.5 लाख, बुद्धिस्ट कास्टची सिटी त्यांना एक्सपेक्टेड आहे, कास्ट त्यांना एक्सपेक्टेड आहे आणि नागपूर सिटी
नागपूर सिटीचं स्थळ त्यांना असावं असं त्यांची अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. आता आपण मुलांचं पाहूया. 51 नंबरला आहेत अमोल रामचंद्र पाटील, त्यांचं एज आहे 26, उंची आहे त्यांची 5.9, अनमॅरिड असून सांबार कास्टचे आहेत, वाशिम सिटी मध्ये ते राहतात. त्यांचं इन्कम आहे 1 लाख टू 2.5 लाख. त्यांना एनी कास्ट असेल तरी चालेल किंवा त्यांच्या कास्ट मध्ये असेल तरीही चालेल. त्यांची सिटी वाशिम सिटी मधली असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे 52 नंबरला मुकेश गोपाल पडियार, यांचं एज आहे 31, उंची आहे 5.3, अनमॅरिड आहेत, कुणबी कास्ट मध्ये रत्नागिरीमध्ये ते राहतात. त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे 1 लाख टू 2.5 लाख हे त्यांचं इन्कम आहे आणि एक्सपेक्टेड सिटी कुणबी मधलीच असावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि रत्नागिरी सिटी मधली असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. नेक्स्ट 53 नंबरला आहेत गणेश कृष्णा सकपाळ, त्यांचा एज आहे 31, त्यांची उंची आहे 5.3, अनमॅरिड आहेत, कुणबी कास्ट मध्ये डोंबिवलीला राहतात ते. त्यांना एक्सपेक्टेड कास्ट हवी आहे कुणबी आणि सिटी एनी कोणतीही सिटी असेल महाराष्ट्रातली तरी त्यांना चालेल. त्यांचं इन्कम आहे 2.5 टू 5 लाख. मुली अप्रोच करू शकतात त्यांना, चांगलं इन्कम आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 54 नंबरला. हाय, तुमचा मोबाईलचं नाव येते, तुमचं नाव नाही येते सर, सॉरी. परशुराम नारायण पारकर, एज आहे 29, 5.3 हाईट आहे यांची आणि अनमॅरिड असून भंडारी कास्टचे आहेत ते. त्यांना एक्सपेक्टेड कास्ट भंडारी हवी आहे, सिटी कोणतीही असेल तरी चालेल आणि ते सिंधुदुर्ग मधले आहेत. त्यांचे इन्कम आहे 1 लाख टू 2.5 लाख. नेक्स्ट आहे 55 नंबरला विनोद मोहन गुरव, हे अनमॅरिड आहेत, त्यांचं एज आहे 35, उंची आहे 5.2, कणकवलीचे आहेत ते. त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे 1 लाख टू 2.5 लाख. त्यांचे इन्कम आहे, एक्सपेक्टेड कास्ट त्यांना 96 कुळी मराठा असेल किंवा देशष्ट महाराष्ट्र असेल तरीही चालेल आणि त्यांना सिटी कोणतीही असेल तरीही चालेल. नेक्स्ट जाऊया आपण 56 नंबरला आहेत दत्तात्रय हनुमंत भगत, यांचं एज आहे 26, हाईट आहे 5.7, अनमॅरिड असून 96 कुळी मराठा कास्ट मध्ये आहेत, खालापूरचे. त्यांचे इन्कम आहे 1 लाख टू 2.5 लाख, एक्सपेक्टेड कास्ट आहे 96 कुळी मराठा आणि सिटी कोणतीही असेल तरी चालेल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 57 नंबरला आहेत प्रशांत चंद्रकांत तलवडेकर, यांचं एज आहे 33, त्यांचं उंची आहे 5.5, अनमॅरिड असून कुंभार कास्टचे आहेत, सिंधुदुर्ग मध्ये ते राहतात आणि त्यांचं इन्कम आहे 2.5 टू 5 लाख. त्यांना एक्सपेक्टेड कास्ट हवी आहे 96 कुणी मराठा, भंडारी किंवा अदर कोणतीही असेल तरी चालेल पण बुद्धिष्ट नको आहे. एक्सपेक्टेड सिटी सिंधुदुर्ग हवी आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 58 नंबरला शुभम सुरेश घातुगडे, यांचं एज आहे 28, त्यांची हाईट आहे 5.6, अनमॅरिड असून 96 कुळी मराठा कास्टचे आहेत आणि त्यांना एक्सपेक्टेड कास्ट पण 96 कुळीच हवी आहे. एक्सपेक्टेड सिटी त्यांना कोल्हापूर हवी आहे, ते स्वतः कागलला राहतात आणि त्यांचं इन्कम आहे 1 लाख टू 2.5 लाख. ठीक आहे, नेक्स्ट आहेत 59 नंबरला प्रल्हाद महादेव दळवी, यांचं एज आहे 34, उंची आहे 5.8, अनमॅरिड असून 96 कुळी मराठा कास्ट मध्ये, ते चेंबूरला राहतात मुंबईमध्ये. त्यांचं इन्कम आहे 1 लाख टू 2.5 लाख. त्यांना एक्सपेक्टेड कास्ट आहे 96 कुळी मराठा आणि सिटी मुंबईमध्ये असेल तर बेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया 60 नंबरला आहे दत्तात्रय धन्वंत मलगे, यांचं एज आहे 31, त्यांची उंची आहे 5.5, अनमॅरिड, उद्दिष्ट कास्ट मध्ये आहेत, कंगाला सिटी मध्ये ते राहतात. 1 लाख टू 2.5 लाख इन्कम आहे त्यांचं आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी कंगाला आहे आणि बुद्धिस्ट कास्ट मधली मुलगी असावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
आता आपण पुढे मुलींकडे वळूया, मुलींचं बायोडेटा आपण पाहूया पुढे. 132 नंबरला आहेत पल्लवी तानाजी चाफे, त्यांचं एज आहे 23, त्यांची उंची आहे 4.9, अनमॅरिड आहेत, लोहार कास्ट मध्ये, लातूर सिटी मध्ये त्या राहतात. ठीक आहे, त्यांना एक्सपेक्टेड सिटी आहे, हवी आहे लातूर, आणि कास्ट पण लोहार कास्ट मध्ये हवे. त्यानंतर 133 नंबरला आहेत सुनीता अर्जुन कुशलकर, या डिवोर्सी आहेत, त्यांचं एज आहे 26, त्यांची उंची आहे 5.2, त्यांची कास्ट आहे भोई, आणि त्या मुंबईमध्ये राहतात. त्यांना एक्सपेक्टेड सिटी पण मुंबई हवी आहे, आणि भोई कास्टच स्थळ असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे 134 नंबरला आहेत सुषमा कुलभूषण जवाळे, त्यांचं एज आहे 21, हाईट आहे 5.2, अनमॅरिड असून बुद्धिष्ट कांचा आहेत, जंतूर सिटी मध्ये त्या राहतात, आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी पण जंतूरच हवी आहे, कास्ट बुद्धिष्टच कास्ट असे हवे आहे अशी त्यांची अपेक्षा आहे. इन्कम त्यांचं 50K to 1 lakh एवढा आहे, मुलं अप्रोच करू शकतात. 135 नंबरला आहेत पल्लवी प्रधान, त्यांचं एज आहे 31, उंची आहे 5, अनमॅरिड असून शहाण्णव कुळी मराठा कास्ट मध्ये त्या स्थळ पाहतायत, आणि त्या स्वतः 96 कुळी मराठा आहेत, पुणे सिटी मध्ये त्या राहतात, आणि त्यांना एक्सपेक्टेड सिटी ही पुणे हवी आहे. इन्कम त्यांचं 1 lakh to 2.5 lakh आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 136 नंबरला सुवर्णा प्रकाश खाजेकर, यांचं एज आहे 23, हाईट आहे 5.2, अनमॅरिड असून बुद्धिस्ट कास्ट आहे त्यांची, त्यांना बुद्धिस्ट कास्ट मध्येच मुलगा हवा आहे, आणि औरंगाबाद सिटी एक्सपेक्टेड आहे त्यांना. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 137 नंबरला आहेत श्रद्धा किसनराव अवस्कर, यांचं एज आहे 27, यांची उंची आहे 5.2, अनमॅरिड असून शहाण्णव कुळी मराठा कास्ट मध्ये आहेत त्या, आणि त्यांना एक्सपेक्टेड कास्ट पण शहाण्णव कुळी हवी आहे, जालना मध्ये राहतात, आणि एक्सपेक्टेड सिटी पण त्यांना जालनाच हवी आहे. त्यांचं इन्कम आहे 50K to 1 lakh. 138 नंबरला आहेत मंजुषा बालकृष्णन अवतरे, यांचं एज आहे 33, हाईट आहे 5.3, डिवोर्सी आहेत त्या, बुद्धिस्ट कास्ट आहेत, यवतमाळला त्या राहतात, त्यांना एक्सपेक्टेड सिटी हवी आहे यवतमाळ, आणि कास्ट एक्सपेक्टेड आहे बुद्धिस्ट कास्टचा मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे 139 नंबरला हर्षा शहाजी सुतार, यांची कास्ट सुतार आहे, अनमॅरिड आहेत त्या, आणि त्यांचं एज आहे 27, उंची आहे 5, मुंबई सिटी मध्ये त्या राहतात, आणि त्यांना इन्कम आहे 50K to 1 lakh. त्यांना एक्सपेक्टेड कास्ट हवी आहे सुतार मध्येच, आणि मुंबई मधलंच हवं आहे. ठीक आहे, ओके, ठीक आहे, आपण थोडं थांबूया. आणि जे आमचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत श्रीधर पाटील सर, ते यापुढे तुम्हाला इंट्रोड्यूस करतील. ठीक आहे, थँक्यू.
ओके वेलकम एवरीवन. नितिन जी आता है राइट. ठीक है विशेष सॉन्ग सॉन्ग ना ही सॉन्ग पाई अच्छा सॉन्ग सॉन्ग ना विनोद सर पण आहेत पण त्यांची जरा तब्येत डाऊन आहे त्यामुळे आज मी तुम्हाला सवाल सोबत आहे. ऑडिबल करायचं होतं ना करू कमी ना नाही बस ठीक आहे. ओके सो जसं मी तुम्हाला सांगून गेलो होतो जाताना की एक सरप्राईज आणणार आहे तुमच्यासाठी. सो सुरुवातीला मीटिंगचे आपण पाहिले की कशी आपली वेबसाईट तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आता ड्युरिंग द मीटिंग ऑल्सो बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की सर ह्या कास्टचं स्थळ नाही आहे का, त्या कास्टचं स्थळ नाही आहे का, सर ह्या भागातला नाही आहे का. तर कसं आहे ना हा मेळावा जो जेव्हा आम्ही अरेंज केला हा पूर्ण महाराष्ट्रभर आपण याची जाहिरात केली होती. त्यामध्ये बऱ्याच जणांनी रिस्पॉन्स दिला. ज्याने ज्याने रिस्पॉन्स दिला ते सर्वजण आता इकडे उपस्थित आहेत आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर ते मोस्टली तुम्हाला आपल्या वेबसाईट वरतीच भेटणार आहेत. ठीक आहे. कारण वेबसाईट वरती तुम्हाला जवळजवळ मुलींचे नाही म्हटलं तरी आता दाखवू मी दाखवतो मी मुलींचे जवळपास 4,000 च्या वरतीच म्हणजे 4,500 च्या वरती काहीतरी प्रोफाईल मुलींचे अवेलेबल आहेत. आणि मुलांच्या प्रोफाईल पाहायचं म्हटलं तर मग 3,000च्या आसपास मुलांचे प्रोफाईल अवेलेबल आहेत. सो जर तुम्ही लग्नासाठी पाहताय तुम्हाला हे बऱ्या प्रकारे माहिती आहे की जर मी वैयक्तिक प्रयत्न करेन किंवा मी समजा नात्यातनं पाहिन किंवा मित्रांच्या तर्फे पाहिन तर नक्कीच तुम्हाला स्थळं भेटतील. पण एक लिमिटेड ऍक्सेस असेल त्याला. लिमिटेड ऍक्सेस म्हणजे काय की तुम्हाला जास्तीत जास्त स्थळं पाहायची मुभा जशी इथे भेटते तशी तिथे भेटणार नाही. टू बी फ्रँक मी माझ्याकडे किंवा माझ्या भावासाठी जेव्हा स्थळ शोधत होतो तेव्हा आमची वेबसाईट आम्ही नव्हती चालू केली तर मी इथेच रजिस्टर केलं असतं. पण तेव्हा आम्ही नातेवाईकांच्या थ्रू खूप प्रयत्न करायचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न केला स्थळ पाहायचा. पण फार क्वचित नातेवाईक असे असतात जे खरोखर तळमळीने तुमच्यासाठी स्थळं पाहत असतात. आणि अशातला एखादा कोणतरी नातेवाईक येतो आणि जो एखादं स्थळ तुम्हाला दाखवतो महिन्याभरात ना पण तेही काही करणास्तव आपण रिजेक्ट करतो किंवा समोर रिजेक्ट करतो. समजलं. तेव्हा अशा वेळी जेव्हा लग्न जुळवायची बाब आहे तुमच्या समोर लग्न स्थळ लग्नासाठी सिरियसली जेव्हा तुम्ही स्थळ पाहत आहात अशा वेळी तुम्हाला मल्टिपल नंबर ऑफ प्रोफाइल्स पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी सुरुवातीलाच मीटिंग आपल्या मेळाव्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण काही फार मोठे सेलिब्रिटी लागून नाही गेलो जे आपण समोरचीला किंवा समोरच्याला प्रपोजल दिला आणि त्याने लगेच ऍक्सेप्ट केलं. ठीक आहे. नकार हा येणार आहे कधी 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 तिच्या बाजूने येईल किंवा कधी तुमच्या बाजूने येईल. सो तुम्हाला शफल करत राहणं महत्वाचं आहे. आता तुमच्याकडे डेटाच नाही आहे तर तुम्ही शफल कोणासोबत करणार. तुमच्याकडे स्थळच नाही आहे. जर तुम्हाला नातेवाईकांकडनं दोन एक स्थळं येत आहेत मित्रांच्या ओळखीतनं दोन तीन स्थळं येत आहेत त्या 5-6 स्थळांमध्येच तुम्ही अडकून आहे तर लग्न जुळेल कसं मला सांग. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो जे पण इथे जमा आहेत त्यांनी सर्वांनी ऐकून लक्षात घ्या ही गोष्ट की आपल्या वेबसाईटवरती जो डेटा तुम्हाला आता दिसतोय हा जेन्युइन डेटा आहे. डेली बेसिसवरती इथे या डेटामध्ये भर पडत असते. त्यासाठी इथे 6-6 मुलींचे बॅचेस आपण ठेवलेले आहेत जे येतात डेली बेसिस वरती काम करतात. आपलं त्यांचं टार्गेट आहे ते कम्प्लीट करतात. त्यांना आपण टार्गेट दिलेलं आहे की कमीत कमी 30 ते 40 मुली किंवा मुलं रोजची मुली मुली 30 ते 40 आणि मुलं 30 ते 40 तुम्हाला ऍक्टिव्ह करायचे. जास्तीत जास्त डेटा आपल्या कॅन्डिडेट्सना ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली त्यांना जास्तीत जास्त डेटा देण्याचं काम आमचं आहे. त्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करत असतो. तेव्हा तुम्हाला जे काही तुमचे लोकल रिसोर्सेस आहेत ते हेल्पफुल ठरणार नाही आहेत लग्न जुळवण्यासाठी. तुम्हाला ऑनलाईन यायलाच पाहिजे आणि येणं भाग आहे. त्याशिवाय तुम्हाला घर बसल्या स्थळं इतकी पॉसिबलच नाही आहेत कुठे भेटणं. तुम्ही वैयक्तिक विचार करून बघा की जर तुम्हाला दिवसाला 6 स्थळं पाहिजे असतील नातेवाईकांच्या तर्फे किंवा मित्रांच्या तर्फे मित्र जे नावाचे मित्र आहेत किंवा नातेवाईक जे नावाचे नातेवाईक आहेत अशांनी किती स्थळं तुम्हाला प्रोव्हाइड केली असतील आतापर्यंत. मग ते ह्या पुढे किती प्रोव्हाइड करू शकतात काय वाटतं तुम्हाला. मला तर वाटत नाही इतकी वास्ट संख्येमध्ये तुम्हाला स्थळं कुठे उपलब्ध होतील.
तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती येणं भाग आहे आणि ही कळाची गरज आहे. आता तुम्ही जर त्यामध्ये मागे राहत असाल तर मग तो तुमचा निर्णय आहे. पण माझं प्रामाणिक मत एकच आहे की जर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती येणं भाग आहे तर मग लग्नठरले.com वरती येणं का भाग आहे, कारण इथे तुम्हाला जेन्युनली सपोर्ट दिला जातोय, जेन्युनली तुम्हाला हेल्प केली जाते आहे. तुमच्याकडनं कुठेही आम्ही आवाजही पैसा उकारण्याचं काम करत नाही आहे. सरांचा सपोर्ट काय फक्त लग्नठरले.com वरती चाललेलं नाही आहे, त्यांच्या बऱ्या वेरियस कंपनीज आहेत, माझी एक वेगळी कंपनी आहे, आम्ही सर्व वेल सेटल्ड आहोत. पण हे प्रॉब्लेम जे चालले आहे त्याच्या कुठेतरी सोल्युशन, सामाजिक सोल्युशन काढावं आणि त्याचा काहीतरी एक योग्य तो कॉस्ट घ्यावा. जो कॉस्ट आम्हाला लागतोय तेवढाच आम्ही तुमच्याकडनं घेतोय. आम्ही काय तुमच्याकडून वाजवी फी घेऊन इकडे बंगले बांधत बसलेलो नाहीये, किंवा लग्नठरले.com च्या तर्फे आम्ही फार काही अगदी यु नो ह्याच्यावरच आमचं पोट चाललंय असं नाहीये. आम्ही हे सांगायचा प्रयत्न एवढ्यासाठी करतोय कारण बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हा आता शेवटला आलाय आणि काहीतरी पिच करायचा प्रयत्न करतोय. मी पिच करायचा प्रयत्न करतोय केवळ आणि केवळ निव्वळ तुमच्या फायद्यासाठी, कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मलाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. जर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती येत नाही आहात आणि कुठल्या अशा प्रामाणिक वेबसाईटच्या वेबसाईटचा हात पकडत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला जेन्युइन स्थळ उपलब्ध होणार नाही आहे. आणि जोपर्यंत जेन्युइन स्थळ तुम्हाला व्हरायटी मध्ये उपलब्ध होत नाही आहे तोपर्यंत लग्न जुळणं पॉसिबल नाही आहे. सो देर इज नो नो सोल्युशन ॲट ऑल. समजतंय का? गोष्ट फार सिरियस आहे आणि सोल्युशन फार सिम्पल आहे जे तुमच्या पुढ्यात आहे. ही स्क्रीन मी बऱ्याच वेळ झालं तुमच्या पुढ्यात ठेवली, एवढ्यासाठी ठेवली आहे कारण तुम्ही पाहाल की एवढी स्थळ तर तुम्हाला ऍक्च्युअल लाईफ मध्ये जर पाहायची ठरली तर तुमचं आयुष्य मोजाल तुम्ही तरी एवढी स्थळ तुम्हाला मॅन्युअली पाहता येणार नाही, जे तुम्हाला आम्ही ऑनलाईन अवेलेबल करून देतोय. ठीक आहे, सो समजायचा प्रयत्न करा. आणि तुमच्यासाठी सरप्राईज एकच, आज जेव्हा मी आलोय तुमच्या समोर तर मी विचार केला होता की जे पण कॅन्डिडेट्स आपले उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी ऑफर नक्कीच देऊया. तर ती ऑफर आता सर्वांना मी पाठवतोय. ऑफर अशी आहे की आता हे जे पॅकेज तुम्हाला दिसतंय वर्षभराचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉरी व्हॅलिडिटी असणार तुमची वर्षभराची असणार आहे. 450 प्रोफाईल तुम्हाला मुलींच्या किंवा मुलांच्या पाहता येणार आहे. 1 लाख रुपीजचा डिस्काउंट वाउचर आपण कंपनीच्या तर्फे देतो, आमच्यातर्फे देतो. आमच्या कंपनीचे बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांशी किंवा 5-स्टार हॉटेल्सशी वगैरे टायअप्स आहेत, तर तिकडनं तुम्हाला डिस्काउंट कुपन लागू होतात. प्रोफाईल वरती तुमच्या प्रीमियम बॅच लावला जातो जेणेकरून तुमची प्रोफाईल एक चांगली प्रोफाईल आहे हे कळतं लोकांना, किंवा ती एक विश्वासू प्रोफाईल आहे असं कळतं तुम्हाला लोकांना. आणि लग्न जुळल्यावरती जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला आकर्षक मंगळसूत्र भेट देतो आम्ही. त्याच्या मागे अट एवढीच आहे की तुम्हाला 4 शब्द आमच्याबद्दल चांगले बोलायचे, म्हणजे जे आहे ते जेन्युइनली तुम्हाला बोलायचे, दॅट्स इट, कॅमेरा समोर. एनिवेज, तर आता जर तुम्ही ह्या सबस्क्राईब न वरती क्लिक केलं तर तुम्हाला एवढे 7,910 रुपये पे करावे लागणार आहे. सो मी तुम्हाला सर्वांसाठी अगदी रिझनेबल ऑफर देतो आहे. तुम्हाला सरळ मी आजच्या दिवसाला 80% ऑफ देतो आहे. तुम्हाला हीच मेंबरशिप घेता येणार आहे फक्त 1950 मध्ये, राईट प्रदोष? 1950. सो 1950 मध्ये तुम्हाला ह्या लिंक वरती क्लिक करून पेमेंट करता येईल आणि वर्षभराची मेंबरशिप घेता येईल. जो आता मला तर वाटत नाही यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काही आहे. ठीक आहे, उद्या लग्न जर तुमचं जमलं, जरी तुम्ही कोर्टात करायचं म्हटलं तरी ह्याच्या 10 पटीने खर्च येणार आहे तुम्हाला, जरी कोर्टात करायचं म्हटलं तरी. ठीक आहे, हा एक जेन्युइन कॉस्ट आम्ही घेतोय तुमच्याकडनं, जो फक्त आम्हाला तुम्हाला डेटा पुरवण्यासाठी लागतो. कारण आम्ही जर तुम्हाला कुठूनही आमच्यापर्यंत आकर्षित केलं असेल तर ते ऑब्व्हियसली कुठल्या ना कुठल्या ऍडच्या थ्रू आम्ही तुम्हाला आकर्षित केलं असेल, मग ते इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचा ओनर जो आहे तो काय आमच्या घरातला नाहीये, तो आमच्याकडनं पैसे घेणार ना ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी. मग त्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी जी रक्कम लागते तेवढीच शिल्लक रक्कम आम्ही तुमच्याकडनं घेतो, दॅट्स इट. त्या रकमेच्या बदल्यात तुम्हाला आम्ही डेटा प्रोव्हाइड करणार आहोत. समजलं? साधारण आपण 1-2 स्थळ बघायचं म्हटलं आठवड्यात ना तरी 1-2 हजार तरी मोजावे लागत असतील असं मला वाटतं, आहे की नाही? सो इट इज व्हेरी व्हेरी जेन्युइन कॉस्ट ज्याच्यामध्ये काहीही ऍडिशनल हिडन कॉस्ट वगैरे काही नाहीये. आम्ही फक्त प्युअरली ह्या रकमेमध्ये तुम्हाला तुम्हाला जो हवा आहे तो 450 प्रोफाइल्सचा डेटा द्यायचा प्रयत्न करू, दॅट्स इट. ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे, जे आतापर्यंत इकडे प्रेझेंट आहेत आणि जे इकडे प्रेझेंट आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की कसा आपल्या वेबसाईटच्या थ्रू डेटा भेटतो आणि कसं आपण लग्न जुळणं कसं इझी करू शकतो.
वरती नंबर दिलेले आहेत, या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करून तुमचा यु नो तुमचा तुम्हाला काही डाऊट असतील काही असेल, ते 24/7 लाईन ऑन असते. पण आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही 10 to 7च कॉल करत जा, कारण त्या पुरे मग त्यांची वैयक्तिक लाईफ पण आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सजेस्ट करतो की 10 to 7 मध्ये कोणत्याही वर्किंग डे मध्ये तुम्ही त्यांना कॉल करा, त्या तुम्हाला रिस्पॉन्स देतील आणि तुम्हाला सपोर्ट देतील. कुठेही तुम्हाला चॅलेंजेस येत असतील, एखादं स्थळ समजा असं आहे की ते अप्रोचेबल नाही आहे किंवा कॉन्टॅक्ट करता येत नाही आहे, अशा वेळी या तिन्ही नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून सपोर्ट घेऊ शकता. ठीक आहे, सो ही लिंक अवेलेबल असेल आता नेक्स्ट 10 मिनिटांपुरती. यानंतर मात्र जर तुम्ही कधी मेंबरशिप घ्यायचं म्हटलात, जर तुम्हाला वाटलं की नाही तो चान्स चांगला होता मेंबरशिप घ्यायची होती पण 10 मिनिटं जर उलटून गेली आता यापुढची आणि त्यानंतर असं वाटलं तर मात्र तुम्हाला हेल्प होणार नाही त्याची, कारण ही लिंक एक्सपायर होणार आहे 10 मिनिटानंतर. 10 ते 15 मिनिटाचा रोज काय टायमर लावला असेल याला आणि त्यानंतर पेमेंट केला तरी पण ते एक्सेप्ट होणार नाही पेमेंट. ठीक आहे, सो आता मी आहे तोपर्यंत ही ऑफर आहे तुम्हाला, आपण चालू करूयात पुढचा मेळावा, पुढची स्थळ पाहायला चालू करूयात. तोपर्यंत ही लिंक तुम्हाला सर्वांना मी पाठवलेली आहे, नक्कीच फायदा घ्या या ऑफरचा. जर नक्की आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे काय लग्नासाठी जर तुम्ही समोर खरोखर सिरियसली पाहत असाल तर ही ऑफर बेस्ट आहे, ह्याहून जास्त बेस्ट मी देऊ शकत नाही, कारण आम्हाला आम्हाला जो जेन्युइन कॉस्ट लागतो तोच आम्ही घेतोय तुमच्याकडनं. अनिकेत चौगुले, थँक्यू सो मच, आय होप यू तुम्ही पेमेंट करत असाल जर तुम्ही पाहत असाल यु नो. ठीक आहे, येस, एक सक्सेसफुल पेमेंट आलेलं आहे प्रथमेश जींच, थँक्यू प्रथमेश जी, गुड जॉब, यू हॅव टेकन अ गुड डिसिजन. रवींद्र काबदुले जी यांनी पेमेंट केलेलं आहे, गुड. तर आपल्याकडे फक्त एक 10 मिनिटं आहेत, त्या 10 मिनिटांमध्ये हा मेळावा संपणार आहे आणि ही पेमेंट लिंक ही तेव्हा संपणार आहे, तेव्हा फटाफट डिसिजन घ्या गाईज, वेळ दवडू नका कारण वेळ नाही आहे ऑलरेडी आपल्याकडे. ठीक आहे, ठीक आहे रोहित जी, येस 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 येस, ओके. सो बरेच जण पेमेंट लिंक वरती आहेत, विचार करायचा नाहीये तुम्हाला, तुमच्या समोर मी बसलेलो आहे, तुमच्या समोर हे 3 नंबर आहेत. आमचं ऑफिस आहे भाईंदर मध्ये, हेड ऑफिस भाईंदर मध्ये आहे, ब्रांच आमचं सातारामध्ये आहे. कुठेही जाऊन कसलीही तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल कधीही तुम्ही येऊ शकता, देर इज नो हिडन थिंग्स, काहीही लपवून ठेवलेलं नाहीये इकडे, उघडकीस आहे, तुमच्या समोर मी बसलेलो आहे आणि सर्व काही वेबसाईट वरचं जे काही आहे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे, काहीही असं हिडन ठेवलेलं नाहीये. तेव्हा लवकरात लवकर फायदा घ्या, उद्या मागाल तर तो डिस्काउंट भेटणार नाहीये तुम्हाला. दीपकजींचं पेमेंट झालेलं आहे, दीपक पदालेजी, राईट, ओके, गुड गुड डिसिजन दीपकजी, आय लव्ह इट, बिकॉज ऍक्शन टेकर्सच हवे असतात, तुम्ही जितक्या लवकर इन्स्टंटली ऍक्शन घेता तितक्या लवकर तुम्हाला ते सक्सेसफुली सक्सेसफुली पुढचा प्रवास होणार आहे तुमचा, व्हेरी गुड. अनिकत अनिकत अनिकेत पाडलेकर जी म्हणतात पाठवतो आणि कालेश्वर गोरे जी म्हणतात पेमेंट डन, पेमेंट डन म्हणून म्हणतात कालेश्वर जी, जर झालं असेल पेमेंट तर जरा ओके गुड, स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करू शकता, फाईन झाले का, ओके ओके झालेले झालेले, व्हेरी गुड कालेश्वर गोरे जी, व्हेरी गुड दीपक जी, इट्स गुड. सो टेक अ गुड डिसिजन, तुम्ही काही फार मोठं इन्व्हेस्ट करताय असं नाहीये, लग्न उद्या जर हॉलमध्ये करायचं म्हटलं तर ना किती पण कंजूसपणा केला तरी तुमचे 5 लाख तर जाणार आहे, तसं मला तर मला तरी आतापर्यंत माहिती आहे, म्हणजे मुंबईमध्ये जर करायचं म्हटलं कुठे हॉलमध्ये 5 लाख सहज झाले. गायत्रीजींनी आपलं अप्रिशिएशन दाखवलेले आहे, गायत्रीजी इट इज रिअली मीन रिअली यु नो अप्रिशिएबल, रिअली रिअली अप्रिशिएट, थँक्यू फॉर सच अ गुड मॅसेज, युअर वर्क इज व्हेरी अप्रिशिएट फॉर अरेंजिंग दिस काइंड ऑफ रूम मेळावा, विल इट इज आय नेव्हर अटेंडेड दिस काइंड ऑफ मेळावा. येस, आमचं वर्क तर इज ऑलरेडी ऑन अ सक्सेस बिकॉज ऑफ यू गाईज. ठीक आहे, किंवा कारण इतक्या फ्रॉड्स ऍक्टिव्हिटी होत असतानाही आम्ही तुम्हाला विश्वास देतोय, तुम्ही आमच्या विश्वास ठेवताय आणि तुमची लग्न होत आहे, सो दॅट इज सक्सेस फॉर अस. आतापर्यंत 90 लग्न सुरू इज नॉट अ जोक, फार कष्ट घ्यावं लागलंय हे डेटा गोळा करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला,
सगळ्यात मोठं कष्ट करावं लागलं तुम्हाला आमच्यावरती विश्वास करून द्यायला की बाबांनो वी आर जेन्युइन पीपल, है ना. सो एनीवेज ती पेमेंट लिंक तुम्हाला भेटली नसेल तर पुन्हा एकदा पाठवतोय मी, ठीक आहे. तोपर्यंत आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूया. जेवढी राहिल्यात स्थळ ती पाहून घेऊयात आपण. ज्यांनी ज्यांनी जे कोणी पेमेंट करत असेल ज्यांनी केलं असेल त्यांनी मला फक्त इकडे पेमेंट डन म्हणून मेसेज टाका, सो दॅट मला कळेल की पेमेंट झालेलं आहे. आतापर्यंत 5-6 जणांनी केलेले आहे, बाकीचे अजून अंडर प्रोसेस दिसत आहेत मला. व्हेरी गुड, काय नाही एकदा लिंक टाकून. सो नंबर 140 आपण आहोत. नंबर 140 आहेत या सोनम मानेक, यांचं एज आहे 35, हाईट आहे 3.5 अनमेरिड आहेत. ह्या बुद्धिस्ट कास्टच्या उस्मानाबादच्या आहेत, यांना उस्मानाबाद मधलं स्थळ आहे बुद्धिस्ट कास्टचं. 140 मधला आहे प्राजक्ता प्रकाश माहेर मेहर, 38 चे आहेत, ह्यांचं हाईट आहे 5.4, अनमेरिड आहेत, ह्या कोळी समाजाच्या वसईच्या आहेत आणि त्यांना मुंबई मधलं स्थळ आहे 96 मराठा आगरी किंवा कोळी. ओके, प्राजक्ता मुंबडे या आहेत 142 नंबरला, यांचं एज आहे 26, यांचं एज आहे 26, हाईट 5 आहे, अनमेरिड आहेत, ह्या कुणबी समाजाच्या आहेत नागपूरच्या आणि कुणबी समाजातला मुलगा हवा आहे त्यांना नागपूरचा. नंबर 143 आहेत आरती वाघमारे, डायवोर्सी आहेत, ह्या 21 एजच्या आहेत, 5 हाईट आहे, पुण्याच्या आहेत आणि पुण्यातलं स्थळ आहे त्यांना जे 96 मराठा असेल. रामेश्वरी चंद्रकांत परब या आहेत 144 नंबरला, यांचं एज आहे 25, हाईट आहे 5.2, 96 मराठा आहेत, या मुंबई मधलं स्थळ आहे त्यांना जे 96 मराठा असेल. जे आता नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा डिस्काउंट ऑफर सांगून देतो. वेबसाईट वरती 7,910 आहे, मी आता सध्या तुम्हाला 80% डिस्काउंट देते. जो जेन्युइन कॉस्ट आहे आपल्या कंपनीला जो बिअर करावा लागतो डेटा आणण्यासाठी, तो कॉस्ट मी तुम्हाला दिलेला आहे, विच इज व्हेरी रिझनेबल आणि व्हेरी जेन्युइन कॉस्ट. तर तुम्ही न विचार करता बिंदास इकडे पेमेंट करा आणि बाकीचा प्रवास तुमचा नक्कीच आनंददायी असेल आमच्या सोबत, याचा मी वचन देऊ शकतो तुम्हाला. सो लेट्स गो अहेड. 145 नंबरला आहे तर माधुरी अतुल निर्माळे, यांचं एज आहे 32 आणि 5.2 हाईट आहे, डायव्हर्सी आहेत ह्या आणि सांबार कास्टच्या असून कोल्हापूरच्या आहेत, त्यांना स्थळ ही सांबार कास्ट मधलं सर्व आहे कोल्हापूरचं. नंबर 146 ला आहेत निधी धनराज देते देठे, या आहेत 28 एजच्या, त्यांची हाईट आहे 5.4, डायव्हर्सी आहेत ह्या बुद्धिस्ट कास्टच्या नागपूरच्या आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या हा त्यांना स्थळ आहे नागपूरचं. नंबर 147 ला आहेत भाग्यश्री बळवंत मिश्रा, या आहेत 29 एजच्या आहेत, 5.2 हाईट आहे यांची, यवतमाळच्या आहेत, बुद्धिस्ट आहेत, अनमेरिड आहेत, त्यांना स्थळ ही बुद्धिस्ट कास्टच हवं आहे यवतमाळच. आणि केजी सेम वेट डोंट वरी, जर तुम्ही काही कारणास्तव पाहू नाही पाहू शकत नसाल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रू सर्व हे प्रोफाईल्स जे आहेत भेटणारच आहेत. सो डोंट वरी, तुम्ही पेमेंट लिंक वरती असाल तर पेमेंट करून घ्या तुम्हाला. हो ठीक आहे, सर्वर डाऊन आहे तुम्ही पेमेंट म्हणतायत आणि के जी ठीक आहे, करून घ्या तुम्ही, करून घ्या, नो इश्यूज. बुद्धिस्ट यवतमाळचे आहेत ह्या आणि यांना यवतमाळ मधलंच बुद्धिस्ट स्थळ आहे. नंबर 148 ला आहेत नंदिनी निवास कांबळे, या अनमेरिड आहेत, बुद्धिस्ट कास्टच्या पुण्यातल्या आहेत आणि पुण्यातलं स्थळ आहे त्यांना जे बुद्धिस्ट कास्ट असेल असं. नंबर 149 ला आहेत पूजा श्रीपाद कुलकर्णी, या ब्राह्मण आहेत, अनमेरिड आहेत, 32 एजच्या आहेत आणि 5.3 हाईट आहे, पुण्याच्या असून त्यांना पुण्यातलं स्थळ आहे ब्राह्मण कास्टचं. नंबर 150 ला आहेत सोनी समाधान जाधव, त्यांचं एज आहे 25, 5.2 हाईट आहे आणि मुंबई मधलं स्थळ हवंय त्यांना, स्थळ हवंय त्यांना बुद्धिस्ट कास्टचं, डायव्हर्स या आहेत या. भाग्यश्री शंकरराव जिंगडे, यांचं स्टेटस आहे अनमॅरिड, बुद्धिस्ट आहेत या.
बुद्धिस्ट आहेत या आणि वर्धा सिटीतले आहेत, त्यांना वर्धा मधलंच बुद्धिस्ट स्थळ उभं आहे. इन्कम 50K to 1 लाख आहे. इट्स गुड. शिवानी भीमराव माने सॉरी बाजीराव माने या विडोवर आहेत, विधवा आहेत. 96 सॉरी 96 मराठा आहेत आणि नर्सिंगपूरच्या आहेत. त्यांचा इन्कम आहे. 96 मराठा असे आहेत आणि त्यांना नर्सिंगपूर मधलं स्थळावर. नंबर 153 ला आहेत प्रियंका चंद्रकांत गायकवाड. या डायव्हर्सी असून बुद्धिस्ट आहेत, पुण्याच्या आहेत आणि पुण्यातलंच त्यांना बुद्धिस्ट स्थळावर. नवीन अजून काही कॅन्डिडेट आता जॉईन झालेले आहेत. सर्वांना पुन्हा एकदा माहिती देतोय मी, तुम्ही जर आपल्या वेबसाईटवर जाल तिथे पाहाल पॅकेज आहे 7910 चं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 450 प्रोफाईल भेटणार आहे. 1 लाखाचं जे कूपन आहे ते भेटणार आहे. प्रोफाईल वरती बॅच भेटणार आहे. लग्न जुळल्यानंतर तुम्हाला मंगळसूत्र आम्ही देणार आहे, स्वतः येऊन मी आणि सर आम्ही दोघे येऊन तुम्हाला आमच्या टीम तर्फे ते गिफ्ट करणार आहोत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला भेटणार आहे. पण तुम्हाला आता एवढे पे करायचे नाही आहेत. तुम्हाला जी मी लिंक पाठवली आहे ती 80% डिस्काउंट सोबत पाठवलेली आहे, तेव्हा ती लिंक मी पुन्हा एकदा तुम्हाला शेअर करतोय सर्वांना. सर्वांच्या चॅटबॉक्स वरती येईल ती. या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सेम पॅकेज 1950 मध्ये घेऊ शकताय. 80% डिस्काउंट तुम्हाला भेटते. आज मी स्वतःहून देतोय म्हणून. नंतर मग ह्या 10 मिनिटानंतर तुम्हाला ते मे बी त्या डिस्काउंटसाठी तुम्ही एलिजिबल नसाल, मग नंतरची डिस्काउंट तुम्हाला आपल्या रिलेशनशिप मॅनेजर देतील तुमच्या, तेवढ्यामध्ये समाधानी व्हावं लागेल तुम्हाला. असा आहे हा जो कॉस्ट आपण घेतोय. पुन्हा एकदा तेच सांगतोय, हा कॉस्ट जो आहे हा जेन्युन कॉस्ट आहे. एक जेन्युन जो खरोखर आपल्याला डेटा आणण्यासाठी लागतो तोच कॉस्ट आहे. सध्या आम्ही फक्त मदत करायचं कार्य करतोय, कमवत नाही आहोत. ठीक आहे. सो मदत करण्यासाठी जे तुम्हाला तुमच्यासाठी फेसबुकच्या ऍड्स रन होतात, इंस्टाग्राम वरती ऍड्स रन होतात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आम्ही युज करतोय तुमच्या तुमच्यासाठी डेटा आणण्यासाठी, तर हे सर्व आम्हाला पेड करावं लागते. तिकडे पैसे पे करावे लागतात, त्यानंतर ते डेटा आपल्या आपल्यापर्यंत येतो. तो डेटा आम्ही तुम्हाला शेअर करतो. ऍज सिम्पल एज दॅट, प्युअर एज दॅट. ह्याहून मोठं लॉजिक काहीच नाही. ठीक आहे. सो पेमेंट लिंक तुमच्या समोर आहे. 10 मिनिटं गेल्यानंतर रिग्रेट करण्यापेक्षा जर लग्नासाठी स्थळ पाहत आहात तर पेमेंट करून आनंद घ्या. आमच्या ज्या सर्व्हिस भेटेल आमची त्याचा, आणि स्वतःचा जो प्रवास आहे तो सुखरूप करा. जास्त आता मला माहिती आहे तुम्हाला खूप स्ट्रगल करावा लागतोय स्थळ भेटण्यासाठी किंवा स्थळ पाहण्यासाठी जे काय आहे ना, तर तो स्ट्रगल आमच्यासोबत स्मूथ होऊन जाईल तुमचा. दॅट्स इट. बाकी काही फार मोठं लॉजिक नाही आहे त्यामागे. ठीक आहे. सो प्रवास सुरळीत करायचा असेल स्वतःचा तर आम्ही हेल्प करायला आहोत इकडे. ठीक आहे. आपली आपला कोर बिझनेस आहे आयटीचा, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तुमच्यापर्यंत डेटा कसा आणायचा. ठीक आहे. सो डोंट वरी, मी सुरुवातीपासून सांगत होते तुम्ही एका सेफ वेबसाईट वरती आलेले आहात. इथे जेन्युअली तुम्हाला तुमची मदत करण्यासाठी स्टाफ अवेलेबल आहे. सर्व आमच्यासारखे मदत करणारे तुमच्या सोबत सोबत असतील नेहमीच. सो लेट्स गो अहेड. 154 नंबरला आहेत कोमलजी, कोमल मच्छिंद्रनाथ लोखंडे. त्यांचं एज आहे 37. या डायव्होर्सी आहेत, हाईट 5.2 आहे, 96 मराठा आहे आणि साताऱ्याच्या आहेत या. आणि यांना 96 मराठाच हवाय मुलगा साताऱ्याचा. नेक्स्ट आहेत 155 ला शिवानी पाटील. यांचं एज आहे 25. या हाईट आहे 5.6. अनमॅरिड आहेत या. 96 मराठा आहेत कोल्हापूरच्या आणि 96 मराठाच स्थळ पाहतायत ते कोल्हापूरच. नेक्स्ट आहेत असावरी संजय तांबे. या आहेत 26 एजच्या, 5.5 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, बुद्धिस्ट आहेत लोणावळ्याच्या आणि त्यांना लोणावळ्यामधलाच बुद्धिस्ट मुलगा हवाय. नंबर 157 ला आहे तो कोमल विशाल अमोलिक. 29 एज आहे, 5.3 हाईट आहे, डायव्होर्सी आहे, कास्ट त्यांची ऑर्डर मध्ये येते आहे. नागपूरला राहतात त्या आणि पुण्यातलं स्थळ एक्सपेक्टेड आहे त्यांना. 96 मराठा. पूनम रमेश चव्हाण. या एज 28 आहे यांचं, 5.1 हाईट आहे, डायव्होर्सी आहेत, 96 मराठा आहेत आणि मुंबईच्या आहेत.
2.5 to 5.5 लाख इन्कम आहे. 96 मुळे मराठा असून मुंबईतलं स्थळ पाहत आहे. सो मेल्स मध्ये नंबर 60 ला आहे तर दत्तात्रय धनवंत मलागे यांचं एज आहे 31, 5.5 हाईट आहे. अनमेड आहेत, बुद्धिस्ट आहेत, कनागला सिटीचे आहेत. त्यांना कनागला सिटी मधलीच मुलगी आहे बुद्धिस्ट कास्टची. स्वप्नील भरत पगार 61 नंबरला आहेत. हे यांचं एज 31 आहे. 5.8 यांची हाईट आहे आणि 2.5 to 5 लाख यांचं इन्कम असून 96 मराठामध्ये स्थळ पाहत आहेत नाशिक मधलं. चंद्रकांत सुरेश पठारे यांचं पठारे यांचं एज आहे 43. अनमॅरिड आहेत. 5.6 हाईट आहे. वैश्या कास्टचे आहेत आणि त्यांना सध्या भांडुपला राहत आहेत. त्यांना वैश्या कास्ट मधलं किंवा वाणी कास्ट मधलं स्थळ हवं आहे. कोणतीही सिटी चालेल. इन्कम छान आहे. 5 लॅक्स to 10 लॅक्स इन्कम आहे त्यांचा. पेमेंट लिंक पाठवा ना रिपीट. ओके अनिकेत जी, रिपीट पाठवतोय मी तुम्हाला. वेट अ सेकंड. आणि बाकी सगळ्यांना पण पुन्हा पाठवतोय. त्या लिंक वरती क्लिक कराल तुम्ही तर तुम्हाला तिकडे पेमेंट दिसेल किती करायचे ते. 1950 तुम्हाला येणार आहे ते. ठीक आहे, करून घ्या. सर्वांना पाठवतोय मी. लास्ट ऑफर आहे. आता थोड्याच वेळात आपला मेळावा संपणार आहे. मेळावा संपल्यानंतर ही ऑफर व्हॅलिड नाही राहणार. सो लवकरात लवकर लाभ घ्या. एनीवेज नेक्स्ट संदेश गजानन अगरवाडेकर यांचं एज आहे 37. हाईट आहे 5.2. अनमॅरिड आहेत, भंडारे कास्टचे आहेत, गोवाचे राहणारे आहेत आणि त्यांना सिटी कोणतीही चालेल, कास्ट ही कोणतीही चालेल. 2.5 to 5 लॅक्स त्यांचं इन्कम आहे. नंबर 64 ला आहे तर रोहित राजेंद्र पाटील. तानाजी जी काय असेल तर मेसेज ड्रॉप करा. हाय रोहित राजेंद्र पाटील यांचं एज आहे 29 आणि अनमॅरिड आहेत ते. 5.6 हाईट आहे त्यांची. 96 मराठा आहेत, कोल्हापूरचे आहेत आणि त्यांना 2.5 लॅक इन्कम 2.5 to 5 लॅक इन्कम आहे त्यांचा. आणि 96 मराठा स्थळ पाहत आहेत ते कोल्हापूर मधलं. नंबर 65 ला आहेत मंदार विनोद चव्हाण. हे आहेत 27 एज चे आहेत. 50 5.3 हाईट आहे त्यांची. अनमॅरिड आहेत ते. 96 मराठा आहेत. रत्नागिरीचे आहेत आणि 1 लाख ते 2.5 लाख त्यांचा इन्कम आहे. बिझनेस आहे रत्नागिरीचे आहेत ते. शशिकांत नीलकंठ भोसले हे 32 एज चे आहेत. 5.5 हाईट आहे. अनमॅरिड आहेत. 96 मराठा असून पुण्याचे आहेत. सिटी त्यांना कोणतीही चालेल मुलीची, फक्त मुलगी 96 मराठा हवी अशी अट आहे. इन्कम त्यांचा 1 लॅक to 2.5 लॅक्स आहे. ओके अनिकेत जी, पेमेंट कंप्लीटेड. वी आर जस्ट चेकिंग इट. जस्ट अ सेकंड. हा ओके अनिकेत जी, आलेलं आहे पेमेंट तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही डिसिजन घेतलात. व्हेरी गुड. हॅव अ प्लेझंट जर्नी अहेड. आमच्या सोबतची जी जर्नी आहे नेहमीच स्मूथ राहील. काही काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही ज्या तुमचं स्क्रीनशॉटही पाहिलंय मी. ज्या काही अडचणी असतील, तुम्हाला कसं लॉग इन करायचंय, काय करायचंय, ते तुम्हाला लगेच थोड्या वेळात फोन येईल आणि समजवतील. नाही तर उद्या फोन येईल आणि तुम्हाला कळवतील की कसं तुम्हाला करायचं आहे लॉग इन आणि कसं तुम्हाला राहायचं आहे. बाकीच्यांसाठी मी पुन्हा एकदा लिंक शेअर करतोय. विच इज ओके. सो नंबर 67 ला आहे तर सुरेश शशिकांत देशमाने यांचं एज आहे 34. 5.1 यांची हाईट आहे. अनमेड आहेत. हे टेलिकास्टचे आहेत साताऱ्याचे आणि टेलिकास्ट मध्ये स्थळ पाहत आहेत ते. साताऱ्यामध्येच हवंय त्यांना. नंबर 68 ला आहेत तर नंबर 68 ला आहे सगुण गणपत चव्हाण. त्यांचं एज आहे 31. 5.3 हाईट आहे आणि अनमेरिड आहेत ते. न्हावी समाजाचे आहेत, गोव्याचे आहेत आणि ते न्हावी समाजाचं स्थळ पाहत आहेत.
कुठलीही सिटी असेल चालेल. सर्वांना लिंक पुन्हा एकदा पाठवण्यात आलेली आहे. हा डिस्काउंट पुन्हा भेटणार नाहीये, मी वारंवार सांगतोय, हा डिस्काउंट पुन्हा भेटणार नाहीये. तुम्हाला याहून कमी कॉस्ट मध्ये कधीच कुठल्याच मॅट्रिमोनियल वेबसाईट वरती मेंबरशिप घेता येणार नाहीये, आणि आपल्यासारख्या जेन्युइन वेबसाईट वरती तर तुम्हाला ही ऑफर पुन्हा भेटणं शक्यच नाहीये. आता मेळावा पण आपण थोड्या थोड्या वेळाने घेणार आहोत. आता हा मेळावा झाल्यानंतर आपण काही 1-2 महिन्याचा गॅप घेणार आहोत, सो लवकर मेळावा पुन्हा होणार नाही असा. ठीक आहे, जे काही तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे तो जेन्युइन सपोर्ट भेटणार आहे, आणि तो फक्त आणि फक्त मी प्राऊड फील करतो हे सांगायला की तो फक्त आणि फक्त आमच्यातर्फेच भेटेल तुम्हाला, अजून इतर कुठे भेटणार नाही. मोठे मोठे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण यु नो दॅट की ते लुबाडतात तुम्हाला. ठीक आहे, इथे जेन्युइन कॉस्ट तुमच्याकडून घेतला जातोय, स्ट्रेट फॉरवर्ड कॉस्ट आहे जो सांगितलाय तो फक्त तुमच्या तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करण्यासाठी. आता सध्या आम्ही फक्त नाव कमवतोय, पैसे कमवायचे आहेत पण आत्ता नाही, पुढे इन फ्युचर पहिला आम्हाला नाव कमवायचं. सो नाव कमवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लग्न जुळवू तेव्हा आमचं नाव होणार आहे. हा एक सिम्पलचा फंडा आहे, जेव्हा आम्ही तुमची मदत करू तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली आमची मदत कराल. ठीक आहे ना, जेव्हा तुमचं चांगलं होणार, तुमचे तुमच्या ओळखीतले चार जणांचं तुमच्यामुळे चांगलं होणार, तर डेफिनेटली आमचं नाव वर येणार. आता सध्या प्रयत्न तो चाललाय नाव कमवायचा, पैसे कमवू फ्युचर मध्ये, आता सध्या नाही. ठीक आहे ना, सो फ्युचर मध्ये जो कॉस्ट आता दिसतोय कदाचित तो असेल किंवा त्याहून जास्तही असेल, पण सध्या जो कॉस्ट आहे तो फक्त एक जेन्युइन कॉस्ट घेतला जातो तुमच्याकडनं. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, रिझन तेच आहे की कारण तळमळीचे आमचे प्रयत्न आहेत सध्या नाव कमवायचे. सो त्यामध्ये तुम्ही तुमचा फायदा करून घ्या, बरोबर की नाही. आम्ही नाव कमवण्यासाठी जी धडपड करतो आहे त्याच्यामध्ये जर तुमचा फायदा होत असेल तर का नको करून घ्यायला, बरोबर ना. चला थोडं पुढे जाऊया आपण. नंबर 69 ला आहेत ऋषिकेश शिवाजी शिर्के, यांचं एज आहे 32 आणि 5.11 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, 96 मराठा मुंबईचे, आणि 96 मराठा स्थळ पाहतात ते मुंबईचं. नंबर 70 ला आहेत हेमंत प्रकाश मुंडे, यांचं एज आहे 31, 5.4 हाईट आहे, अनमॅरिड आहेत, 96 मराठा दिवा चे आहेत, आणि त्यांना कोणतीही कास्ट चालेल, कोणतंही सिटी चालेल, त्यांनी काही त्यांचे काही अपेक्षा नाही आहे. नंबर 71 ला आहेत गौरव कृष्णाजी पिंपुटकर, हे आहेत मुंबईचे ब्राह्मण, अनमॅरिड आहेत, 2.5 to 5 लाख त्यांना इन्कम आहे, एक्सपेक्टेड त्यांची जी कास्ट आहे त्यांना अपेक्षित ती ब्राह्मणच आहे मुलीची, सिटी मात्र कोणतीही सर. नेक्स्ट आपण पाहतोय 72 नंबरला आहेत प्रल्हाद शंकर गुरव, यांचं एज आहे 35, हाईट आहे 5, अनमेरिड आहेत हे कुणबी समाजाचे विरारचे, लेस दॅन सॉरी 1 लाख to 2.5 लाख इन्कम आहे, आणि कास्ट त्यांना कोणतीही चालेल, एक्सपेक्टेड सिटी कोणतीही असेल तरी चालेल. बरेच जण आता मेळावा संपायच्या टायमाला जॉईन करतात एनिवेज, आणि जे जे नवीन नवीन जॉईन होत आहेत लेट झालेत तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल, असं काही नाही आहे की फार मोठा गुन्हा झालाय, पण तुम्हाला हेच आहे की ही जे माहिती मी इथे दाखवतोय ना ती तुम्हाला तुम्हाला व्हॉट्सअपच्या तर्फे भेटणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. मग त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सगळी ही माहिती विथ नंबर सगळं काही बघू शकता. आता इकडे नंबर आपण हाईड केलेला आहे, पण तुम्हाला जे आपण देणार आहे पीडीएफ त्याच्यामध्ये नंबर हाईड नसणार आहे, तर तुम्ही पाहून त्यांना कॉल करू शकता. नंबर 73 ला आहेत प्रसाद सहदेव बोरकर, 38 इंचचे आहेत, आणि हाईट 6 आहे, 6 फूट आहे, 1 लाख to 2.5 लाख इन्कम आहे, 96 मराठा आहेत, कुठल्याही का सिटीने त्यांना मुलगी चालणार आहे. आशिष संजय शहारे सहारे, एज 30 आहे, अनमेरिड आहेत, 5.5 हाईट आहे, लोहार आहेत, नागपूरचे आहेत, आणि त्यांना कोणतीही सिटी कोणतीही कास्ट चालणार आहे. 75 ला आहे तर संतोष नाथू टुपे, 27 इंच आहे, 5.3 हाईट आहे, 96 मराठा स्थळ पाहत आहेत आणि पुण्यातलं पाहत आहेत. नंबर 158 ला आहे पूनम रमेश चव्हाण, एज 28 आहे, यांचं 5.1 हाईट आहे, डायव्हर्सी आहेत, या 96 मराठा आहेत, मुंबईचे आहेत, आणि त्यांना 2.5 to 5 लाख इन्कम आहे. सोबतच त्यांचा आणि त्यांच्या अपेक्षा अशी अपेक्षा आहे की त्यांना 96 मराठा स्थळ हवं आहे तेही मुंबईचं. ओके, सो टाइम इज ओव्हर नाव गाईज, मी तुम्हाला 10 मिनिटं दिली होती ती संपलेली आहेत, अजूनही एक 5 मिनिट्सचा मी वेळ देतो तुम्हाला, त्यानंतर आपण
नेक्स्ट 2 महिन्याने 3 महिन्याने जेव्हा मेळावा होईल तेव्हा भेटूच. तोपर्यंत तुमच्याकडे ही मुदत आहे, एक शेवटची मुदत आहे, विच इज ओनली फॉर 5 मिनिट्स. आता 1 वाजून 45 मिनिटं होत आहेत, समजूया आपण 1 मिनिट पुढे गेलाय, 1:50 पर्यंत ही ऑफर असेल सर्वांसाठी. पुन्हा एकदा लिंक शेअर केलेली आहे आमच्या होस्टनी, तर लवकरात लवकर न विचार करता पेमेंट करून घ्या. तुमची गरज आहे, तुम्हाला डेटा पाहिजे, तो डेटा आम्ही प्रोव्हाइड करणार, तुम्ही तो डेटा घ्या आणि तुमचं लग्न जुळवून घ्या, ॲज सिम्पल एज दॅट. ठीक आहे, आम्हाला नाव कमवायचंय, तर आम्हाला नाव आमचं नाव कमवत असताना जे आमचं स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये जर तुमचा फायदा होत असेल तर तुम नक्कीच करून घ्या, का नाही करून घ्यायचं. सी, आम्हाला नाव कमवायचं, आम्ही कसे कमवणार नाव, लग्न जुळवून, जास्तीत जास्त लग्न जुळवून, तेव्हा आमचं महाराष्ट्रभरात नाव होणार आहे. मग त्याच्यामध्ये जर तुमचं लग्न जुळून आलं तर काय वाईट आहे, चांगलंच आहे ना. सो इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर मी अँड फॉर यू. अगेन, जो कॉस्ट सांगितलाय इज अ व्हेरी 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 फाईन रिफाइंड कॉस्ट, जो आम्हाला लागतोय ऍड रन करण्यासाठी तेवढाच घेतोय, दॅट्स इट, नथिंग एल्स. आतापर्यंत 10 जणांनी पेमेंट केलेले आहेत, उपस्थित आहेत 39 शेवटचे, त्यांच्यापैकी 10 जणांनी पेमेंट केलेले आहे. व्हेरी गुड, कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. प्रत्येकाचे नावं घेणं शक्य नाहीये, आणि की जी परत अजून अनिकेत जी, त्यानंतर प्रथमेश जी आणि बरेच जण आहेत, आता चॅट चॅट मध्ये दिसत नाहीये मला, फार वरती गेले सगळेजण. पण आतापर्यंत पेमेंट नाही, 10 जणांचे आले, राईट, 10 जणांचे पेमेंट आलेले आहेत. सो त्यांना अभिनंदन, तुमची पुढची वाटचाल आमच्यासोबत असेल, तुम्हाला आमच्या सपोर्ट टीमचा पूर्णपणे सपोर्ट असेल. जेव्हा पण तुम्ही या 3 नंबरवरती कॉल करताय, तुम्हाला 10 to 7 पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटणार आहे. फक्त तुम्ही तयारी एवढीच करायची आहे की तुम्हाला 1 तास दिवसातला काढायचा आहे स्वतःसाठी. त्या 1 तासामध्ये तुम्हाला जी आपल्या वेबसाईटवरती स्थळं उपलब्ध आहेत ती स्थळं सगळी तुम्हाला व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत. चाळून घ्यायच्याचा अर्थ काय आहे की व्यवस्थित बघा त्यांना, म्हणजे त्यांना आता त्यांचं प्रोफाईल बघा, त्यांना त्यांचं बेसिक डिटेल पहा, हाईट वेट वगैरे तुम्हाला जमतंय का नाही जमत आहे, त्यानंतर त्यांचं कुटुंबामध्ये कोण कोण आहे ती माहिती आहे, त्यानंतर शेवटला अपेक्षाची माहिती आहे, मग त्यांच्या अपेक्षा बघा. जर कुठे उन्नीस बीस जरी जुळत आहे, एकदा कॉल करून त्यांना कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही अप्रोच करा, त्यानंतर मग नंतर कॉल करा, मग बोलणी करा, भेटा आणि लग्न जुळल्यानंतर फक्त आम्हाला सांगा. दोनदा ट्राय केलंय. अनिकेत चौगुलेंनी 2 दोनदा ट्राय केलंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इकडे चॅट मध्ये सांगू शकता, कारण आता वेळ संपत आली आहे. मला फक्त एक अजून 2 मिनिटं देता येतील अजून. दीपक पदालेजीनी पण पेमेंट केलेलं होतं, राईट. सो शेवटचे एकदा 2 मिनिटं आहेत गाईज, लवकरात लवकर लाभ घ्या. मी जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत तुम्हाला ती ऑफर लागू होते आहे, नंतर कदाचित लागू होणार नाही. सो काळजी घ्या, वेळेचं भान ठेवा, आणि प्लीज जर कोणाला वाटतंय की मी थांबावं अजून 2 मिनिटं तर तसं मेसेज मध्ये टाका, जर काही कारणास्तव लेट होत असेल तर, अदरवाइज मी सर मीटिंग एंड करणार आहे, राईट. सो तुम्हाला फक्त स्वतःसाठी 1 तास काढायचा आहे, आणि 1 तासामध्ये जी स्थळं तुम्हाला अवेलेबल आहेत पाहायची, पाहू शकताय तेवढी सगळी स्थळं तुम्हाला पाहायची आहेत, आणि डेफिनेटली गाणे जुळणार तुम्हाला. आणि हे एक मात्र लक्षात घ्या, 3 ते 4 प्रोफाइलनी नकार दिला म्हणजे डेटा संपला असं नाहीये, तुम्हाला 450 चा डेटा आम्ही प्रोव्हाइड करतोय. सो तुम्ही भले तुम्हाला 100 घ्यायला लागले, अजून घ्या ना पुढचे, अजून आहेत ना 350 सगळं अवेलेबल, बरोबर ना. अनिकेत चौगुलेजी, तुमचं स्क्रीनशॉट आलाय मला पेमेंट केलंय असं, त्यांनी गुगल पेच्या थ्रू केलंय वाटतं, पेमेंट आलंय का म्हणतायत, गुगल पे केलंय का, हा हो म्हणतात गुगल पे केलंय. डाउनलोड करा गुगल पे. हाँ ते शॉर्ट होते हैं. UPI intent 148 का है. थोड़ा वेळ थांबतोय मी, चेक करतो तुमचं पेमेंट आलंय का. अनिकेत जी चेक करतोय मी, 2 मिनिट. तो ज्याने ज्याने डिसिजन घेतलेत त्यांच्यासाठी
खूप खूप श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. कज कुठलाही प्रवास एक सिंपल स्टेपने चालू होतो, ते सिंपल स्टेप होती. या सिंपलच्या लिंकवर क्लिक करून जे जेन्युन जेन्युन अमाऊंट आहे ते पे करायचं, दॅट्स इट. तिथून पुढे काळजी आमची असणार आहे की तुम्हाला तो डेटा कसा प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. अनिकेतची पेमेंट तर दिसत नाही आहे, आम्ही चेक करतोय चौगुलेची. बाकी दुसरे अनिकेत जे आहेत त्यांचं तर आलेले आहेत. म्हणजे आमच्या वन 48 चं टायमिंग आहे. त्यांनी कॅन्सल केलं. ट्रान्झॅक्शन आय डी काय दिसते? अनिकेत चौगुलेची, जर तुमचं पेमेंट तुम्ही केलं असेल तर डेफिनेटली ते आमच्याकडे पोहोचलेलं असणार आहे. आता सध्या काही अपडेट दिसत नाही आम्हाला. स्क्रीनशॉट तुम्ही पाठवलाय तो आम्ही नोट डाऊन केला इकडे आणि नोंद करून ठेवली आहे त्याची. ठीक आहे, नो इश्यूज, नो इश्यूज. तुमच्या अकाउंटमधून जरी कट झाले असतील आणि आमच्याकडे आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला असेल किंवा जे काही असेल इश्यू तुम्हाला रिझॉल्व्ह करून भेटेल, नो वरी. थोड्या वेळ तुम्हाला कॉल करून कन्फर्मेशन दिलं जाईल की तुमचं पेमेंट आलंय म्हणून, काही काळजी करू नका. ठीक आहे. सो सर्वांचं खूप खूप आभार, तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि इकडे आलात आणि माझे 4 शब्द ऐकलात आणि जास्त डिस्टर्ब नाही केलात आणि सर्व काही मेळावा अगदी स्मूथली जाऊन चालून दिलात. त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आता जायची वेळ होते आहे. सो अनिकेतजींचा पुन्हा एकदा मेसेज आलेला आहे त्यांचं ते ओके अच्छा डेबिटेडचा मेसेज आलेला आहे. डोंट वरी, डोंट वरी अनिकेत जी, काही घाबरू नका, काही काळजी करू नका. ठीक आहे. पेयू पेयू वरती केलंय, पेयू ऍट इंडेस असं होत आहे ना, केलंय इश्यू असेल त्यामुळे दिसत नाहीये, दिसेल नक्की. आणि आलं पेमेंट तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे. ते आलंय तर तुम्हाला डेफिनेटली जी सर्व्हिस आम्ही प्रॉमिस केली ती भेटणार. डोंट वरी. ठीक आहे. चला मित्रांनो, खूप बरं वाटलं सगळ्यांशी बोलून. छान प्रतिसाद होता, प्रतिसाद होता आजही मेळाव्याला जसा दर प्रत्येक वेळेस असतो. ज्यांनी ज्यांनी ऑफर मिस केली आहे त्यांच्यासाठी रिअली सॉरी. मी पुन्हा काही करू काही करता येणार नाही मला. मी दिलगिरी व्यक्त करतो, अजून काही करू शकत नाही. सो ठीक आहे, मी ऑफर दिली होती, आता मात्र ती ऑफर व्हॅलिड नाही आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ह्यापुढे काहीही काय म्हणतात त्याला अडचण असेल किंवा काहीही सपोर्टची गरज असेल तुम्ही डेफिनेटली आम्ही दिलेल्या सर्व नंबर जे आहेत वेबसाईटवरती त्याच्यावरती ऑफर कॉल करून तुम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ शकता. तुम्हाला डेफिनेटली 100% पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल, हे ह्याची हमी माझी. ठीक आहे. सो पुन्हा भेटू जेव्हा मिळाला असेल तेव्हा. आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बापांच्या चरणी प्रार्थना हीच राहील की सर्वांचं लवकरच लग्न जुळून येऊ, मग ते भले आमच्या मदतीने असो किंवा इतरांच्या मदतीने असो, पण डेफिनेटली लवकरच तुम्ही पण मॅरिड व्हाल. ठीक आहे. सो टेक केअर गाईज, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. थँक्यू.